हॅलो, हाय, स्वागत आहे सर्वांचे माधुरी सखी मंचा आजच्या स्पेशल लाईव्ह सेशन मध्ये. आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत शुभ व्याख्याते शुभम चौहान. तर नमस्कार शुभम दादा, कसे आहात तुम्ही? एकदम मस्त. तर आज आपण शुभम दादांसोबत गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास. त्यांचे जे व्याख्यान असतात ते खूप प्रसिद्ध आहेत आणि मला वाटतं यंगेस्ट शिव व्याख्याते असावे शुभम दादा, बरोबर ना? यस खूप यस तरुण वयात त्यांनी हा विडा उचललेला आहे आणि महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रा बाहेर सुद्धा त्यांनी आपलं महाराष्ट्राचं नाव गाजवलेलं आहे आणि त्यांचे व्याख्याने खूप सुप्रसिद्ध आहेत. शुभम दादाला मी जवळजवळ 1.5-2 वर्षापासून ओळखते आणि ते नेहमीच माधुरी सखी मंचचे नेहमीच समर्थक आहेत आणि खूपदा त्यांच्या कडून खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे बऱ्याचदा माधुरी सखी मंच त्यांच्याकडून खूप वेळेस खूप सारा गायडन्स पण मिळालेला आहे. बऱ्याचदा त्यांचं आमचं मागच्या चॅनल जेव्हा होतं तेव्हा बऱ्याचदा आमची चर्चा पण व्हायची. तर थँक्यू शुभम दादा, तुम्ही माधुरी सखी मंचला खूप सपोर्ट करत आलेला आहात आणि तुमचा जो हा मोलाचं जे योगदान आहे सखी मंचसाठी हे आम्ही कधीच विसरणार नाही. नाही, तर ऍक्च्युली आमची हा जबाबदारी आहे अशा वेळेला जेव्हा खऱ्या अर्थानं असं एखादं नेटवर्क उभं राहतं तेव्हा त्यांना सपोर्ट करणं. कारण सध्या कसं आहे, प्रत्येकाला प्रत्येकाच्या स्वार्थासाठी काही ना काहीतरी करायचं. पण मी बरोबर. सुरुवातीलाच एक माधुरी सखी मंचसाठी एक शेर सांगतो, खूप छान शेर आहे, मी माझ्या आयुष्यात कायम त्याचा अवलंब करतो. एक जंगल के किनारे लग गई आग, मच गई भागम भाग. एक चिड़िया थी वहां पे और एक कौवा राजा भी था वहां पे. चिड़िया रानी गई अपनी चोट से पानी डालने, कौवा राजा बोला ओ चिड़िया रानी अपनी पानी ले जाने की क्षमता को तो पहचान. चिड़िया रानी बोली मैं पहचानती हूँ अपनी क्षमता को, लेकिन जब इस यूट्यूब का इतिहास लिखा जाएगा तब माधुरी मंच का नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में लिखा जाएगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही है कि आज कुठेतरी जिथं जिथं आग लागल्यात ते विझवण्याचं काम खऱ्या अर्थानं माधुरी सखी मंच करते. आणि आमचं काम आहे अशा लोकांच्या मागे उभं राहणं. कारण काही वर्षापूर्वी अस्तित्व फाउंडेशन सुद्धा अशाच एका मूलमंत्रातनं उभं राहिलं होतं. त्यावेळेला विशेष पद्धतीनं सपोर्ट करणाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामागे गोष्टी ह्या अवलंबून होत्या की बऱ्याच वेळेला जेव्हा एखादी व्यक्ती नवीन असते किंवा एखादी संस्था नवीन असते तेव्हा सपोर्टर्स कमी असतात आणि हेटर्स जास्त असतात. जसं तुमच्या बाबतीत सुद्धा 1-1.5 वर्षापूर्वी घडलेलं आहे ऑलरेडी. तर मूळ मुद्दा हाच आहे की गुलाबांच्या पायघड्यांवरनं चालताना काटे बोचले तर आपल्याला सहन करायला लागतात. कारण काट्यांना फक्त बोचणं माहीत असतं. एक दिवस माधुरी सखी मंचच्या समोर काटे सुद्धा झुकतील, वाकतील आणि बोलतील आई ये वेलकम सुस्वागतम हम झुकते आप चलना सीखिए. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला काट्यांवरनं चालण्याची आता सवय करून घेतली पाहिजे. वा वा वा, इतकं छान पद्धतीने तुम्ही जे सांगितलं ना, म्हणजे मला त्याच क्षण आठवला जेव्हा 1 वर्षापूर्वी तुम्ही फोन केला होता आणि तेव्हा म्हणाले होतात फक्त एक आवाज द्या ताई आणि कुठे यायचं कसं भेटायचं फक्त सांगा, पुण्यात आले की मला पहिले फोन करा आणि मला नक्की भेटा. पण खरंच हे कधी कधी असतात ना, हे 2-3 शब्द सुद्धा खूप महत्वाचे असतात आणि असा जो एक आधार मिळतो ना ते तुमच्यासारख्या बरोबर एका शिवभक्ताकडून, तर खरंच खूप खूप छान वाटतं आम्हाला आणि प्रेरणा तर मिळतेच मिळते. पण एक असं भाऊ आपल्या पाठीशी आहे म्हटल्यावर तर विचारायलाच नको, आमचा कॉन्फिडन्स अजूनच द्विगुणित होतो. तर खूप जण आलेले आहेत ऑलरेडी, खूप जण प्रश्न विचारणार तर आहेतच, पण शुभम दादांना कोण ओळखत नाही. फेसबुकवर तर खूप जास्त पॉप्युलर आहेत शुभम दादा, सोशल मीडियावर इन जनरल पॉप्युलर पण आहेत आणि रिअल लाईफ मध्ये पण एक शिव व्याख्याते म्हणून ते खूप प्रसिद्ध आहेत. पण मला त्यांचा जो बायोडेटा आहे तो तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे, कारण की ही गोष्टी खूप महत्वाची आहे. एवढ्या लहान वयात शुभम दादाने जे अचीव केलेलं आहे हे खरंच प्रेरणादायी आहे आणि खूप जणांनी याच्यातून शिकलं पाहिजे. तर शिवचरित्रकार शुभम चव्हाण हे जे आहेत हे शिवशंभू व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे खूप सारे ते इतिहासाचे अभ्यासक पण आहेत आणि त्यांचे खूप सारे व्याख्याने खूप प्रसिद्ध आहेत आणि ते नुसतंच महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांना आमंत्रण दिलं जातं आणि त्यांचे व्याख्याने तिथे पण खूप लोकांना आवडतात. सर्वात जास्त गर्दी गोळा करणारे ते एक खूप तरुण शिव व्याख्याते आहेत.
त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे सोप्या भाषेत, मी आता अगदी 2 मिनिटात ओळखून घेतलं असणार, सोप्या पद्धतीने पण अगदी योग्य त्या शब्दात बरोबर ते मांडणी करतात. आणि हे जी त्यांची जी सरळ साध्या सोप्या भाषेत मांडणी असते ना, जी आपल्याला लगेचच आपण म्हणतो ना जोडलं जातो आपण त्यांच्यासोबत, ही त्यांची खासियत आहे. आणि त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक, गुजरात वगैरे अशा गोवा अशा राज्यांमध्ये पण जवळजवळ जवळजवळ 950 पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी आतापर्यंत दिलेली आहे. सो रिअली हॅट्स ऑफ टू यू, की ह्या वयात तुम्ही जवळ आता हजारच म्हणायला हरकत नाही, हजाराला किती से बाकी, तर हजाराच्या वर तुम्ही व्याख्यानं दिलेली आहेत. आणि तुम्ही ह्या गर्दी जी त्यांच्या व्याख्यानाला असते ना, त्याचे नवीन नवीन उच्चांक त्यांनी गाठलेले आहेत. तर खरंच खूप खूप अभिमान वाटतो तुमचा शुभम दादा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व वर्तमानाचा सांगड घालत ती युवकांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचा हा जो अविरत विचारांचा जो जागर आहे हा युवकांना युवकांमध्ये खूप जास्त मागणी आहे आणि हे खूप पॉप्युलर आहे. तर त्यांचं एक फाउंडेशन आहे, त्याचं नाव म्हणजे संस्था आहे, त्याचे ते संस्थापक पण आहेत आणि अध्यक्ष पण आहेत. त्या संस्थेचं नाव आहे अस्तित्व फाउंडेशन. आणि ही संस्था जी आहे ती महाराष्ट्रभर अनाथ गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी खुली करून देण्याचं काम करते. प्रतिवर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून अस्तित्व गौरव सोहळा या सोहळ्याचं आयोजन केलं जातं. आत्तापर्यंत त्यांनी युवा प्रेरणा गौरव पुरस्कार, शिवभूषण पुरस्कार, एकात्मता गौरव पुरस्कार असे खूप सारे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्रभर शिवविचारांचा जागर करत युवकांच्या मनामनात शिवचरित्र रुजवण्याचे काम हा आपला सर्वांचा तुमचा आमचा आवडता शुभम दादा करत आहे. तर आम्हाला तर खूप खूप अभिमान वाटतो की असे शुभम दादा आज आपल्या शोवर आलेले आहेत आणि आपल्यासोबत गप्पा गोष्टी करणार आहेत. तर गप्पा गोष्टींच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया, पण त्याच्या आधी खूप सारे प्रेक्षक आपल्या लाईव्हला वेटिंग मध्ये असतात आणि खूप सारे कॉमेंट्स आधीच आलेले असतात. आपण नक्की त्यांचे स्वागत करूया, कारण वेळात वेळ काढून ते आपल्या चॅनलवर येतात आणि आपल्या गेस्ट सोबत गप्पा मारण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. तर काही जे प्रथम आलेले आहेत त्यांचं मी नक्की स्वागत करते. जसे जसे कॉमेंट्स येतील मी वरती पिन करेल, म्हणजे तुम्हाला ते वरती वाचता येतील. ओके, गायत्री पाटील हाय, शरी बेली हाय, भारतीताई नमस्कार, रुणाली हाय, सुनंदा पाटील, अनिल कोकणकर, नेहा, वैभव गावडे, प्रतिभा MSM, अनिता यादव, साई श्री, श्लोक, प्रियंका, श्राव्या बी, कुसुम घष्टे, कामिनी सखी मंच, वैभव गावडे, स्वराली, रोहिणी पवार, मंगला पवार, अखंड भारत, पंडित जी, ऍडव्होकेट अतिश शिंदे, पमा मूर्ती, दीपा, छाया गोगावाले, नाद, प्रमिला थोरात, फ्री बर्ड, प्रतिभा 09, SR, पंडित जी, सुरेखा जाधव, श्वेता, सारिका शेलाटकर, सरला राठोड, मंगला पवार, अशा खूप साऱ्या सख्या भरभरून कॉमेंट्स करत आहेत. तो थँक यू सो मच, असेच तुम्ही छान कॉमेंट्स करत राहा. आणि शुभम दादासाठी तुम्ही नक्की तुमचे प्रश्न किंवा तुमचे विचार किंवा तुमचे त्यांच्याबद्दलचं काही मत असेल तर ते नक्की नक्की तुम्ही कॉमेंट करा, मी तुमची कॉमेंट नक्की पिन करेन. तर चला सुरू करूया शुभम दादा, तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. तुमचं बालपण कुठे गेलं? बेसिकली पहिली गोष्ट म्हणजे स्टार्टिंगचा जो आपला काळ असतो आयुष्यातला, म्हणजे मी जसं मगाशी म्हणले अडथळे खूप असतात, अडथळ्यातून कुठेतरी माणूस सावरतो आणि चालायला शिकतो. 2015 पर्यंतचा जो माझा प्रवास होता तो कम्प्लिटली वेगळा होता आणि 2015 नंतरचा पूर्ण वेगळा होता. बेसिकली गोष्ट ही असते की 2015 पूर्वी ग्रामीण भागातला प्रवास असल्यामुळं ग्रामीण भागातली जडणघडण होती, ग्रामीण भागातले विचार होते. ग्रामीण भागातल्या एका व्यक्तीला एका व्यासपीठावर किंवा विचार मंचकावर बोलणं किंवा तिथं असलेली आव्हानं स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट असते. त्याच्यामागे कारणं काहीतरी असतात. पहिली गोष्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये बोलली जाणारी जी भाषा शैली असते ही प्रचंड ग्रामीण ग्रामीण पद्धतीची असते किंवा ग्रामीण वाक्यरचनेची असते. सगळ्यात मोठा घोळ हाच होता की प्रत्येक ठिकाणी आज जरी आपण गेला, आता माझी व्याख्यानं गुजरातमध्ये झालेत, गोव्यामध्ये झालेत, कर्नाटकमध्ये झालेत, प्रत्येकाला मराठी कळतच असं नाही. आणि आपल्या मराठी मुलांचा एक सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व नसणं. छत्रपतींचे विचार मला महाराष्ट्रभर पोहोचवायचे आहेत, मराठी आपली मातृभाषा आहे, सगळं जरी आपल्याला मान्य असलं तरी ज्यांना मराठी कळत नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा छत्रपतींचे विचार गेले पाहिजेत. आणि म्हणूनच याच सगळ्या प्रवासातनं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी व्याख्यानाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा 2016 आमचं पहिलं सामाजिक पाऊल पडलं अस्तित्व फाउंडेशनच्या नावानं. मग लोक संस्था उभी करतात, संस्था उभी करण्यासाठी भरभक्कम डोनेशन मागतात, डोनेशन मिळालं की त्या डोनेशनच्या पैशामधून स्वतःची संस्था चालवतात आणि स्वतःचं पोट भरतात. आम्ही थोडा वेगळा प्रोटोकॉल डेव्हलप केला या सगळ्या एक जी सिस्टीम प्रोसेस आहे
याच्यामध्ये आम्ही थोडा वेगळा प्रोटोकॉल डेव्हलप केला. आम्ही असं केलं की आम्ही व्याख्यानं देतोय ना, माझं व्याख्यानाचं मानधन असेल तर त्या व्याख्यानाच्या 50% मानधन माझं असेल आणि 50% मानधन हे अस्तित्व फाउंडेशनच्या सामाजिक कार्यासाठी असेल. त्यानंतर आम्ही वेगवेगळे कोर्स डिझाईन केले. मग यामध्ये वक्तृत्व शैलीचा कोर्स आम्ही डिझाईन केला, मराठी मुलांना परवडेल आणि अफोर्डेबल अशा पद्धतीच्या दरांमध्ये. त्यातून आलेलं सगळं इन्कम आम्ही या अस्तित्व फाउंडेशनच्या सामाजिक कार्यांमध्ये वापरायला लागलो. आणि मला सांगायला अभिमान वाटतो आणि आनंद पण वाटतो की अस्तित्व फाउंडेशननं 2016 पासून 2023 पर्यंत 142 अनाथ मुलांचं संगोपन पालन पोषण केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, कामाची एक पद्धत असते, काम असं करा, आपले पूर्वज नेहमी म्हणतात की उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू नये, त्यामुळे काम अशा पद्धतीनं झालं पाहिजे. थोडक्यात तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर फेमस होण्यासाठी केलेली समाजसेवा आणि खऱ्या अर्थानं केलेली समाजसेवा यात खूप मोठा फरक असतो. तो फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे आणि त्याचसाठी आम्ही अस्तित्व फाउंडेशनची सुरुवात केली. याचं ब्रीद वाक्य आम्ही ठरवलं होतं, ओळख स्वतःची स्वतःच्या अस्तित्वाची. अस्तित्व फाउंडेशन उभं राहिलं, आज माधुरी सखी मंच उभं राहिले. मला माधुरी सखी मंचची एक चांगली गोष्ट वाटते की तुम्ही वेगवेगळ्या सख्यांना तुमच्या चॅनेल प्रमोट करण्यासाठी प्रोत्साहन देता. चॅनल प्रमोट झालं, त्यातून युट्यूब मधून त्यांना जे इन फ्युचर इन्कम येईल त्या इन्कम मधून त्यांची गरज भागली जाईल. आम्ही सुद्धा हाच प्रोटोकॉल घेतला होता 2016 ला की आमच्या माध्यमातून जी मुलं तयार होतील किंवा जी मुलं पुढे जातील त्या मुलांना हाताला रोजगार मिळाला पाहिजे, त्या मुलांच्या हातात पैसा आला पाहिजे. जर त्यांची ओळख निर्माण झाली तर त्यांचं अस्तित्व आपोआप निर्माण होईल. त्यामुळे काही करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो पैसा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात 1 कोटीचा महसूल उभा केला होता. मग आज आपल्याला आपल्या काळात 100 कोटीचा महसूल उभा केलाच पाहिजे आणि यासाठी आपल्या मराठी तरुणांनी उद्योजक झालं पाहिजे. हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे आलो आणि हा अजेंडा घेता घेता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल टाकत टाकत महाराष्ट्रभर आता काम पोहोचतंय, प्रत्येक जिल्ह्यात काम पोहोचतंय. काम करण्यामागचा उद्देश एकच आहे. आज शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातली अनेक मुलं आहेत, त्यांच्यासाठी अनेक लोक मदत करतात. मदतीचा हात काही काही वेळा आकडलेला असतो किंवा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मदतीचे हात आखडलेले असण्यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट की मदत करणाऱ्यांची नक्की गोष्ट काय किंवा मदत करणारे नक्की मदत कशासाठी करतायत. सध्या 2 अजेंडा झालेले आहेत ताई. एक अजेंडा आहे मदत करणाऱ्यांचा आणि दुसरा अजेंडा आहे मदत कोणाला करतोय याचा. आपण जर आपल्याला दिसतंय म्हणून त्याला मदत केली तर कदाचित आपली मदत संशयल चुकीची सुद्धा ठरू शकते. आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे वास्तविकता बघावी लागते आणि त्यानंतरच आपल्याला मदत करावी लागते. कारण सामाजिक क्षेत्रामध्ये मदत घेणाऱ्यांची जितकी संख्या वाढली तितकीच देणाऱ्यांची संख्या वाढली. मग त्या नावानं अनेक गोष्टी चालतात, समाज सेवेच्या नावाखाली अनेक गोष्टी चालतात, अशी बरीच आव्हानं आहेत. आरोप होतात, प्रत्यारोप होतात, ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोपातनं खरं तर आम्ही तुमच्याकडे बघून शिकतो कधी कधी काही काही वेळेला की कितीही काही आरोप झाले तरी स्ट्रॉंगली आपल्या जागी उभं राहायचं. कारण सगळ्यात महत्वाचं उभं राहणं असतं. उभं राहिल्यामुळं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, उभं राहिल्यामुळं आपल्याला बऱ्याच गोष्टी स्ट्रॉंगली पुढे न्यायला मिळतात आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट महत्वाची शिकायला मिळते की जी कणखर असते. आता सध्या नवरात्री संपलेली आहे, आता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती सुद्धा झालेली आहे. माधुरी सखी मंचचे अनेक जण लाईव्ह आहेत. माधुरीताई खऱ्या अर्थानं जिजाऊंची लेख आहे. त्याच्यामागे कारण हे आहे की कठोरपणे ठामपणे आपल्या मतावर उभं राहणं हे खूप मोठं चॅलेंज असतं आयुष्यातलं. आपलं मत बदलण्यासाठी अनेक लोक आपल्याला भाग पाडतात, अनेक लोक आपल्यासाठी वेगवेगळी कटकारस्थानं प्रयत्न करतात, पण आपल्याला आपल्या जागी ठाम राहायचं असतं. आणि ठाम राहतायत म्हणूनच आम्ही माधुरी सखी मंचला इतके जुळले जाण्याचा प्रयत्न करतोय. आताच इथं आले भीमरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. मला यांच्याबद्दल सुद्धा एक गोष्ट सांगायची आहे की ज्या वेळेला भारताचं संविधान लिहिलं जात होतं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर वाक्य वापरलं होतं, या देशाचं संविधान लिहिताना मला जास्त कष्ट करावे लागले नाहीत, कारण त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होत. म्हणजे गुरु परंपरा चालत आलेली आहे. तेव्हा हा भेदभाव नव्हता जातीचा धर्माचा. आज आपल्यात कुठंतरी जात धर्म याचा भेद आणला गेलाय आणि या भेदातून मग इंद्रधनुष्याचे रंग सुद्धा आपण वाटून घेतलेत, भगवा एकाचा हिरवा एकाचा, आणि त्याच्यामुळे आज कुठंतरी गोष्टी बिघडायला लागल्यात. मग अगदी युट्यूबच्या वॉर पासून ते अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या वॉर पर्यंत प्रत्येक ठिकाणी याचा सहारा घेतला जातो. आणि मला एक गोष्ट आवडते माधुरी सखी मंचची पर्सनली, म्हणजे प्रत्येकाचा काही लोकांचा विरोध असू शकतो, काही लोकांचा सपोर्ट असू शकतो, पण मला एक गोष्ट आवडते की
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माधुरी सखी मंचच्या माध्यमातून आता मला वाटतं त्यांचा मेळावा आहे. या मेळाव्यात सुद्धा मला वाटतं त्या स्टॉल उभं करत आहेत. मी मगाशीच ते वाचलं. आता स्टॉल उभं करणं आणि फक्त पुरस्कार देणं यात खूप मोठा फरक आहे. स्टॉल उभा केला तर आमच्या माय भगिनीला काहीतरी रोजगार मिळेल. मग त्या एका दिवसातून तिथे येणारी माणसं काही ना काहीतरी घेतील, त्यातून काही ना काहीतरी रोजगार मिळेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, फक्त मेळावा हा शोपसाठी करायचा नाहीये, मेळावा हा आमच्या माय भगिनींचं पोट सुद्धा भरलं पाहिजे यासाठी करायचं. आणि हे तुमच्या माध्यमातून चाललंय किंवा हे तुमच्या माध्यमातून सुरू आहे ती खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि म्हणून माधुरीताईसाठी हाय सगळा परिचय संपवताना एकच, दुबळी समजू नको स्वतःला माधुरीताई, तू खऱ्या अर्थाने जिजाऊची लेक आहे. तुमचे एवढे मोलाचे शब्द आणि एका जेन्युन म्हणजे जे अगदी तळमळतेने महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे भारतभर एक त्यांनी एक झेंडा घेऊन ते चाललेले आहेत. जो प्रचाराचा झेंडा त्यांनी चालवला आहे की शिवचरित्र त्यांना कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवायचं, इतका प्रामाणिक प्रयत्न एवढ्या लहान वयात करणाऱ्या व्यक्तीने माधुरी सखीमांसाठी एवढे चांगले शब्द वापरावे आमच्यासाठी हे गौरव गौरवच आहे हा. तर खूप धन्यवाद शुभम दादा. आणि खरंच हे जे आता तुम्ही बोललात ना याच्या म्हणजे याच्या रिलेटेड मी सांगते की जो मेळावा आपला आहे 12 फेब्रुवारी 2023 ला सुदर्शन लॉन्स वन वैभव वडाळा पाथर्डी रोड नाशिक येथे, याचा जो उद्देश आहे सख्या खूप जण भेटतात, मीटअप खूप जण करतात, गेट टुगेदर खूप जण करतात, हे जगभरात चालतं. शाळेतले लोक गेट टुगेदर करतात, कॉलेजचे ऑफिसचे कलीज गेट टुगेदर करतात, मित्रमैत्रिणी गेट टुगेदर करतात, किटी ग्रुप्स असतात, पण भेटणं आनंद सोहळा साजरा करणं पण त्या आनंद सोहळा सोबत सगळ्याच घटकांना सोबत घेऊन चालणं हा आमचा उद्देश आहे. याच्यासाठीच आपण स्टॉल्स ठेवलेले आहेत, जो जो 20 स्टॉल आहेत त्यामुळे आणि स्टॉल्सचे बुकिंग पण होत आहेत. त्यातल्या अगदी ज्या गरीब महिला त्या आम्हाला काकुळतीने सांगतायत की ताई आम्हाला करायचं आहे स्टॉल लावायचं आहे, आम्हाला आमचं प्रोडक्ट प्रचार करायचं आहे पण आमच्याकडे एवढे पैसे नाही, असे कितीतरी जणींचे फोन येतात सुगरणला, तेव्हा ती त्यांना त्यांचा सगळा अभ्यास करून त्यांना जाणून घेऊन आपण त्यांना डिस्काउंट पण करून देतो. तर स्टॉलसाठी पण खूप छान प्रतिसाद आहे, तर त्यातून खूप जणांना त्यांचे प्रमोशन करता येणार आहे प्रोडक्ट्सचे किंवा त्यांना त्यांचे तिथे सेल पण करता येणार आहे. सॉरी माझं नेटवर्क गेलं होतं. तो महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर पण होणार आहे कारण की आपला हा जो शो आहे म्हणजे त्या दिवशीचा पण जो मेळावा आहे तो पूर्णपणे लाईव्ह ब्रॉडकास्ट होणार आहे आणि जगभरात तुमचे प्रोडक्ट्स तुमची माहिती लोकांपर्यंत जाणार आहे. फक्त त्या दिवशी पुरतीच मर्यादित नाही, आपण त्याच्या आधी सुद्धा प्रोडक्ट्स मार्केटिंग त्यांचं सुरू करणार आहोत, म्हणजे आपल्या कम्युनिटीला येणार आहे, त्यांचे शॉर्ट व्हिडिओज येणार आहे, आपण काही जणांचे सुरू पण केले टाकायला की जेणेकरून त्यांना थोडंफार बिझनेस मिळावा. याच्या व्यतिरिक्त त्यांना एकदा तिथे स्टॉल लावला तर रात्री 12 वाजेपासून तर दुपारी 12 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत जो 500 ते 1000 लोक समजा व्हिजिट करत असतील एवढ्या लोकांपर्यंत त्यांचं प्रोडक्ट जात आहे. तर अशा महिलांना आपण सक्षमीकरणासाठी तो एक आपण ठेवलेला आहे. मेळावा नुसतं एंटरटेनमेंट, गाणी म्हणणं, नाचगाणी करणं, धांगडधिंगा करणं, एंटरटेनमेंट हे सगळ्यांना हवं असं असतं, एक ब्रेक सगळ्यांना हवा असतो लाईफ मधनं, त्यामुळे ब्रेक साठी पण खूप जण येतात. पण आपण नुसतं एक असा फक्त एक एंटरटेनमेंट शो न ठेवता त्याला आपण एक सामाजिक जोड दिलेली आहे, ती आहे कॅन्सर अवेअरनेसची. तर त्या दिवशी आपण कॅन्सर अवेअरनेसची पण एक कॅन्सर अवेअरनेस पण प्रोग्राम घेणार आहोत, तिथे कॅन्सर विषयी माहिती दिली जाईल. काही कॅन्सर पेशंट्स येतील जे त्यांचे अनुभव तिथे सांगतील कारण कॅन्सर म्हटलं म्हणजे मरण, तर कॅन्सर इज इक्वल टू डेथ हा जो हे जे समीकरण आहे याचं आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं की नाही, कॅन्सर झाला म्हणून घाबरायचं नाही. हल्ली भरपूर अत्याधुनिक ट्रीटमेंट आहे, बऱ्याच काही काही नवीन गोष्टी येत असतात, रिसर्च होत असतो, तर कॅन्सर झाला म्हणून घाबरून जायचं नाही आणि कॅन्सरला कसं सामोरं जायचं याचं काही जण येऊन त्यांचे त्यांचे अनुभव सांगणार आहेत. कॅन्सर तज्ज्ञ तिथे येणार आहेत आणि ते कॅन्सर तज्ज्ञ तिथे माहिती देणार आहे की कुठल्या प्रकारचे कॅन्सर असतात, किती किती कॅन्सर आहेत आणि त्यांच्यापासून बचाव कसा करायचा ही सर्व माहिती देणार आहोत. एवढंच नाही तर आपण 10 कॅन्सर पीडित पेशंट्स यांना आपण 1 केमोथेरपी स्पॉन्सर करणार आहोत. म्हणजे अशा ज्या गरजू गरजू पेशंट्स असतील, म्हणजे महिला असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो कोणी असो, ते कुठल्याही सरकारी योजनेत बसत नाहीये आणि त्यांच्याकडे एवढा इनफ इन्शुरन्स म्हणजे विमा पण नाहीये, पण ते ट्रीटमेंट अभावी ते कदाचित बरेच जण ट्रीटमेंट बंद करून टाकतात की आता मरण तर आहे तसं कशाला घरच्यांना खर्चात टाकायचं असं विचार करून खूप जण आपले ट्रीटमेंट मध्येच बंद करतात. तर तसं न करू देता आपल्याला जर तिथे त्याचा जीव वाचत असेल एक आपलं एक आपण खूप काही नाही करू शकत,
पण असं थोडंफार तर निश्चित करू शकतो. तर एक केमोथेरपी आपण आपल्याकडनं फ्री देणार आहोत अशा गरजू पेशंट्सला. तर त्याच्यासाठी, कारण की भादुरी सखी मंच एक वेगळ्या उद्देशाने आपण उभं केलं होतं, पण आपलं ATG12A सर्टिफिकेट नाहीये, कारण आपण रजिस्टर्ड एनजीओ नाहीये, आपण अजून ते प्रोसेस मध्ये आहोत, आणि त्याच्यासाठी 3 वर्षाचे टॅक्स रिटर्न वगैरे लागतात. म्हणून त्याच्यासाठी आपण युनिक ग्रुप म्हणून एक प्रतिष्ठित ग्रुप आहे, जो एक एनजीओ आहे, आणि खूप वर्षांपासून ते नाशिकमध्ये काम करत आहेत, आणि खूप चांगल्या वर्गातले त्याच्यामध्ये ट्रस्टीज आहेत, आणि त्यांच्या याला 12A आणि ATG आणि 12A हे दोन्ही पण बेनिफिट्स डोनर्सला मिळणार आहे. म्हणून आपण युनिक ग्रुप सोबत टायअप केलेला आहे, जेणेकरून जे प्रेक्षक किंवा जे आपले सबस्क्रायबर्स किंवा जे सखी म्हणजे सपोर्टर्स आहेत त्यांना डोनेशन, कारण आता काय जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हटलं म्हणजे टॅक्स फायलिंगचा पिरियड असतो, तर तुम्ही डोनेशन बरोबर देतच आहात, तर त्याचा तुम्हाला जर टॅक्स मध्ये फायदा होत असेल तर आम्हाला निश्चित आवडेल. ह्या उद्देशाने फक्त आपण युनिक ग्रुप सोबत जोडले गेलेलो आहोत. तर असा आपला हा उपक्रम आहे जो आपण, आणि हा फक्त 1 वर्षासाठी मर्यादित नाहीये, हा दरवर्षी आपण रिपीट करणार आहोत, आणि दरवर्षी वेगवेगळ्या शहरात घेणार आहोत, जेणेकरून आपला जो आपली जी आपला जो काही उपक्रम आपण घेतलेला आहे, सत्यांना एकत्र आणणं, सक्षमीकरण करणं, कॅन्सर अवेअरनेस करणं, हे सगळं प्रत्येक जिल्ह्यात आपण जाऊन करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात आपण टीम लीडर अपॉइंट केलेले आहेत, आणि त्या त्या जिल्ह्यातले टीम लीडर्स हे आपले तिथले रिप्रेझेंटेटिव्ह आहे सखी मंचचे. तर एक महाराष्ट्रभर एक जाळं विणायचं आपल्याला, की जिथे कधी कोणाला हक्काचं एक जर कोणाला वाटलं की मला हक्काच्या एखाद्या व्यक्तीला कॉल करावा असं वाटतोय, मला एका हक्काच्या व्यक्तीला सांगावं असं वाटतंय आपली व्यथा किंवा मदत हवी आहे, तर त्यांना असं वाटलं पाहिजे की यस, माधुरी सखी मंच आहे, आणि आमचा हा जो वरती नंबर आपला फ्लॅश होतोय हा ऑलवेज अवेलेबल असतो, आणि खूप आम्हाला कॉल्स येतात. आतापर्यंत शुभम दादा आम्ही कमीत कमी 12 ते 13 लोकांना आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त केलेलं आहे. आम्ही खूप साऱ्या महिलांना त्यांच्या घरेलू हिंसा प्रकार जो असतो त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मदत केलेली, आणि हे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट, याच्यासाठी आपण पैसे घेत नाही, पूर्णपणे फ्री काउन्सिलिंग केलेलं आहे. किती ठिकाणी तर आपण त्यांच्या इथपर्यंत पोहोचून त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदत केलेली, आणि याच्यासाठी पण आपण पैसे घेत नाही, ते पूर्णपणे आपण फ्री सर्व्हिस देत आहोत. तर खूप अभिमान आहे आम्हाला की, आणि हे कसं एक कार्य कुठलंही असं शुभम दादा, आपण एकट्याने कुठलं जग आपण नाही करू शकत, केव्हा टीम वर्क असलं पाहिजे. मी एकटीने कितीही केलं तरी ते कमीच पडेल, पण टीम जेव्हा असते ना तर एकजुटीने आपण सगळ्या महिलांनी एकत्र, असं म्हणतात की महिला एकत्र येऊ शकत नाही, त्या एकत्र काम करू शकत नाही, आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे माधुरी सखी मंच आहे, की आम्ही एकत्रित आलो आणि आम्ही एकत्रित इतिहासच घडवला असं म्हणायला हरकत नाही. कारण हे मी जरी चेहरा असली माधुरी सखी मंचची, पण याच्या मागे खूप मोठी टीम आहे. या टीमच्या या टीम सोबत जे काम आम्ही करतो ते फक्त आम्हाला माहिती आहे, त्या लोकांना माहिती ज्यांना आम्ही खरंच मदत केली. खूप साऱ्या गोष्टीत आपण म्हणजे समोर दाखवत पण नाही, पण रोजचे आम्हाला दोन तीन कॉल्स असतात, आणि खूप जणांना आमचं डेली काउन्सिलिंग चालतं, डेली मदत चालते, आणि मेळाव्याच्या हेतूने पण आम्हाला तेच दाखवून द्यायचं आहे की नाही आपण संघटित होऊ शकतो. मराठी माणूस संघटित होत नाही, मराठी माणूस एकमेकांना पुढे जाऊ देत नाही, कोणी पुढे जात असेल तर मागे खेचतो, ही जी भावना आहे ही आपल्याला, किंवा ही जे आपल्याबद्दल अपप्रचार आहे तो पण आपल्याला खोडून काढायचा आहे. तर असा आपला हा कार्यक्रम आणि हा मेळा आहे. तुम्हाला ऑफकोर्स आमंत्रण आहेच, तर तुम्ही पण कार्यक्रमाला यायचं आहे, आणि आम्हाला अभिमान वाटेल की तुमच्यासारखे व्यक्ती आमच्या कार्यक्रमाला आलात, शोभाच वाढेल आमच्या कार्यक्रमाची. तर चला, हे झालं नाही सखी मंचच्या मेळाव्याविषयी. नाही तर मी एक आता म्हणजे तुम्हाला या गोष्टीत एक ऍडिशन करतो की एका महिलेनं ठरवलं तर ती काय करू शकते. व इथं मला वाटतं बऱ्याचशा सख्या आहेत तुमच्या. मी सख्या ह्यासाठी म्हणतोय कारण माधुरी सखी मंचने आजपर्यंत सखी नावाचा एक नवीन शब्द या युट्यूब वरती इंट्रोड्यूस केलाय, आणि तो हो सखी हा शब्द माधुरी सखी मंचच्या प्रत्येक सदस्याला, आज अनेक ग्रुप मधल्या सदस्यांना मेंबर्स म्हटलं जातं, सभासद म्हटलं जातं, सदस्य म्हटलं जातं, पण माधुरी सखी मंच मध्ये कुठेतरी आपुलकीचा सखी शब्द आहे. फॉर्मॅलिटी नाही आहे, बरोबर प्रोफेशन नाही आहे, कुठेतरी आपुलकी आत्मीयता आहे. आणि मला हो सख्यांना मी एक गोष्ट सांगतो की वर्धा जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव होतं, आणि या गावात एका दाम्पत्याच्या पोटी एका मुलीचा जन्म झाला होता. त्या मुलीची प्रचंड इच्छा होती की मला शिकायचं आहे, पण बापाचा विरोध, आईचा विरोध होता की मुलीच्या जातीला शिकणं योग्य नाही, मुलगी म्हणली की चूल आणि मूल. आईचा प्रचंड विरोध, पण बाप सपोर्ट करत होता, पण आईच्या विरोधापुढे बापाचं काहीच चाललं नाही. आता पोरीचं वय 9 वर्षाचं झालं आणि पोरीच्या आई बापाने निर्णय घेतला का आता पोरीचं लग्न करायचं. मग पोरीचं वयाच्या 9व्या वर्षी लग्न ठरलं, आणि कोणाशी, तर वयानं 26 वर्ष मोठ्या व्यक्तीशी. पोरीचं लग्न ठरलं, बालविवाह ठरला, पोरीचं लग्न झालं. पोरगी दुःखी होती एवढ्या छोट्या वयात लग्न होतंय म्हणून, पण पोरगी मनातल्या मनात आनंदी होती. का? कारण पोरीचा होणारा नवरा पत्रकार होता. पत्रकार म्हणलं की घरी वाचनाचा व्यासंग असणार, वर्तमानपत्राची आयात निर्यात असणार, रोज काहीतरी वाचायला मिळेल, पतीकडनं काहीतरी शिकायला मिळेल. वरमाळा गळ्यात पडल्या, दुसऱ्याच दिवशी कळलं मुलीला की यात काही मोठा फरक नाहीये,
सासरी सुद्धा यातनाच होत्या, माहेरी सुद्धा यातनाच आहेत. पण पोरगी काय करायची, जेव्हा नवरा बाहेर पडायचा ना, जेव्हा नवरा बाहेर पडायचा, नवरा बाहेर पडल्यानंतर, नवरा बाहेर पडल्यानंतर ती मुलगी त्या मुलीचं एक लहानपणी नाव ठेवलं होतं, ते नाव म्हणजे चिंधी होतं. चिंधी नावाची मुलगी होती आणि नवरा बाहेर पडला की नवऱ्याचं कपाटातलं पुस्तक काढायची आणि ते पुस्तक वाचत बसायची. नवऱ्यानं आवाज दिला हे चिंधी की धावत धावत यायची आणि त्या पुस्तकाचं ते पान फाडायची आणि पोटात गिळून टाकायची. शेण सारवता सारवता नवरा आला तर नवऱ्यानं पाहिलं तर त्या शेणावरच अक्षराचा श्रीगणेशा करायची. चिंधी हळूहळू मोठी होत होती. नवऱ्याने एकदा या चिंधीवर चरित्राचा संशय घेतला आणि चिंधीला घरातून बाहेर हाकलून दिलं आणि ठेवलं गायीच्या गोठ्यात. चिंधी आता तिथंच मोठी होत होती आणि याच काळामध्ये चिंधीला दिवस गेले होते. चिंधीच्या पोटात तिच्या रक्ताचा अंकुर एक जन्म घेत होता, वाढत होता, त्याच्यावर गर्भसंस्कार होत होते. गायीच्या अंबरण्यात ते मोठं होत होतं, पतीचा आधार काही भेटत नव्हता आणि 9व्या महिन्यात चिंधीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. चिंधीला कळून चुकलं की आता आपल्या मातृत्वाचा आविष्कार या जगात जन्माला येणार आहे, आता आपल्याला पोरग किंवा पोरगी होणार आहे, आता आपला अंकुर या जगात येणार आहे. चिंधी खुश झाली, पण चिंधीच्या समोर प्रश्न होता की आपली आणि बाळाची नाळ तोडायची कशी. चिंधीनं बाजूला एक गोठ्यामध्ये पडलेला दगड घेतला आणि 16 वेळा ठेचून आपली आणि आपल्या पोरीची नाळ वेगळी केली. पोरगी जन्माला आली, पोरीचं नाव काय ठेवायचं? मायेनं वाढवलं होतं, प्रेमानं वाढवलं होतं, ममतेनं वाढवलं होतं. पोरीचं नाव ठेवलं ममता. ममता हळूहळू मोठी व्हायला लागली आणि ममता हळूहळू मोठी होता होता पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई ट्रस्टला ममताला दान दिलं. का? कारण चिंधी या फेज मधून जात होती. चिंधी गाव सोडून गेली आणि चिंधी पोहोचली महाराष्ट्राची राजधानी मायानगरी मुंबई. लोकलच्या डब्यामध्ये ही चिंधी भीक मागायला लागली. चिंधी भिकारी झाली आपल्या मुलीसाठी. कोणीतरी काहीतरी देईल, एक तुकडा देईल, एक तांदूळ देईल, 1 रुपया देईल, काहीतरी देईल, यासाठी चिंधी भीक मागायची. एक दिवस चिंधीच्या मागं गुंड लागली, गुंड प्रवृत्तीची लोक लागली. गुंड प्रवृत्तीची लोक लागल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट अशी झाली की गुंड लागले आता करायचं काय, आपल्या आबरूवर हात घातला जाईल, आपल्या पोरीला पळवलं जाईल, मग आता करायचं काय. चिंधी गेली आणि चिंधीनं जगातलं सगळ्यात सुरक्षित ठिकाण नेमलं, ते ठिकाण म्हणजे स्मशानभूमी. चिंधी स्मशानात राहायला लागली, जळत्या प्रेतांच्या सहवासात, जळत्या चितांच्या सहवासात आपल्या पोरीला मोठं करत होती. चिंधी सकाळी 10 वाजता बाहेर पडायची, 5 वाजता स्मशानात यायची, बाहेर पडून आत यायची, हा रोजचा दिनक्रम चालू होता. पण एके दिवशी चिंधीला काहीच मिळालं नाही, ना एक तुकडा, ना एक भाकरीचा चोथ, ना पैसे, ना काही ना काही. चिंधी रडत रडत त्या स्मशानभूमीच्या दरवाजासमोर आली, पण समोर एक प्रेत पेटत होतं. चिंधी हसायला लागली, खुश झाली, कारण प्रेत पेटते म्हणजे पिंडदानाची विधी झाली असतील, मडक्यात पाणी असेल. चिंधीनं तो पिठाचा गोळा घेतला, मडक्यातलं पाणी टाकलं, भाकरी थापली आणि पेटत्या माणसाच्या सरणावर भाकरी भाजली. आणि ती भाकरी चिंधी खायला जाणार इतक्यात आवाज आला, मी मरणार आहे, मला वाचवा. एक म्हातार बाबा जीवाच्या आकांतानं ओरडत होता. चिंधी त्याच्या जवळ गेली, मायेचा ओंकार दिला, एक थोडासा भाकरीचा तुकडा दिला, पाणी पाजलं आणि काय चमत्कार, म्हातार बाबा जागच्या जागी उठून उभा राहिला. चिंधीला कळून चुकलं, आता स्वतःसाठी जगणं बास झालं, नवऱ्यानं हकललं ना, आता लोकांसाठी जगायचं. शून्यापासून अनंतापर्यंतचा प्रवास सुरू झाला आणि चिंधी बाहेर 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 फिरायला लागली. चिंधी बाहेर पडली आणि चिंधीला 3 महिन्याचं कचराकुंडीत टाकलेलं पोरग सापडलं. चिंधीनं त्याला जवळ घेतलं, मायेची ऊब दिली, आईचं दूध पाजलं आणि काय चमत्कार, ते पोरग मोठं व्हायला लागलं. हळूहळू हळूहळू मोठं होत होतं. पण आता चिंधीला प्रश्न पडला, पोरं मिळत जात आहेत पण आपली पोरगी आणि इतरांची पोरगी यात फरक पडू नये म्हणून स्वतःच्या पोरीला पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई ट्रस्टला दान केलं. त्या पोरीचं 12वी पर्यंतचं शिक्षण दगडूशेठ हलवाई ट्रस्ट मध्ये झालं. FY पासूनचं लिटरेचर पर्यंतचं शिक्षण भारती विद्यापीठातून पतंगराव कदमांनी केलं आणि काय चमत्कार, 7वी नापास, नॉन मॅट्रिक, चिंधीची पोरगी ममता MA मराठी लिटरेचर झाली, कवयित्री झाली. चिंधीला अभिमान वाटला, आपली पोरगी मोठी झाली. पण चिंधी काय करत होती, चिंधीवर ब्रिटिशांची आक्रमण होत होती. आज रोजी चिंधी आहे आणि आज रोजी चिंधी 1400 लेकरांची आई आहे, 52 सुनांची सासू आहे, 250हून अधिक जावयांची सासू आहे, 280हून अधिक गायी, 750हून अधिक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार, 4 वेळा 4 राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती पदक विजेती, 29 वेळा फॉरेन रिटर्न, तरी सुद्धा मेड इन मराठी नऊवारी लुगडं, अंगात 150 रुपयाची नऊवारी साडी आणि पायात 60 रुपयाची चप्पल घेत जेव्हा कौन बनेगा करोडपती मध्ये आपण ज्याला महानायक म्हणून डोक्यावर नाचवतो ना, त्या अमिताभ बच्चननं ज्यांच्या पायानं स्पर्श केला, ती तुमची आमची आज सुद्धा विचारानं जिवंत असलेली माई म्हणजे सिंधुताई सपकाळ. खऱ्या अर्थानं या अशी लोक या महाराष्ट्राच्या मातीत घडलेले आहेत आणि सिंधुताईंचाच आदर्श घेऊन आजच्या आपल्या सर्व सख्यांनी कुठंतरी त्यांच्या आयुष्यातली त्यांना माई उमगली पाहिजे.
त्यांच्या आयुष्यातली जिजाई उमगली पाहिजे, त्यांच्या आयुष्यातली सावित्री उमगली पाहिजे, त्यांच्या आयुष्यातली अहिल्याबाई होळकर उमगली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. नाहीतर आज आपण म्हणतो ना की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजारच्या घरात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शिवसंस्कार करण्याची ताकदच प्रत्येक सखीमध्ये आहे. फक्त गरज आहे खुलेपणानं ज्या चष्म्यातून माधुरीताई जगाकडे बघते त्या चष्म्यातून बघण्याचं. मग कोणी आपलं नाही कोणी परकं नाही, खरं ते खरं आणि खोटं ते खोटं या तत्वावर चालण्याची. खऱ्या अर्थानं लोक काय बोलतात यापेक्षा आपण काय करतो आणि आपली वाटचाल कशी आहे ही महत्वाची असते. सिंधुताईंनी हे दाखवून दिले. त्यामुळे आज मला वाटतं की या सर्व सख्यांसाठी सिंधुताई सपकाळ असतील अगर आपल्या सर्व महामाता राजमाता लोकमाता असतील. हे सगळं आज आदर्श आहे आणि अशाच माध्यमातून माधुरी सखी मंच यापुढे सुद्धा जे कार्य करणार आहे. खऱ्या अर्थानं सगळ्या सखींनी माधुरीताईच्या पंखात बळ भरायचं आहे जेणेकरून आज खऱ्या अर्थानं विश्वव्यापक काम होऊ शकेल. मधल्या काळामध्ये मला माहिती आहे माधुरीताईनं चॅनल डिलीट केलं होतं, पण तेव्हा मला एक सुंदर गोष्ट आठवली होती. गरुड असतो ना, त्या गरुडाला जेव्हा पंखांचं ओझं होतं तेव्हा तो एक एक पंख काढून टाकतो मुळापासून. त्याच्याकडे दोनच पर्याय असतात, एक पंख काढणं आणि एक स्वतःचा जीव देणं. पण ते काय करतं गरुड, पंख काढून टाकतं. आणि पंख काढून टाकता 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 त्याच्या अंगातून रक्ताचे थेंब गळायला लागतात. मग रक्ताचे थेंब गळतायत, पंख गेलं, आता आपण चांगले दिसत नाही आहोत. मग ते गरुड एका उंच डोंगरावर जाऊन बसतं एकांतात, जिथं कोणीच नाही, एखाद्या तपस्व्यासारखं. मला वाटतं माधुरीताई सुद्धा असंच करत होती, एकांतात जाऊन बसली होती काही काळ एक मोठं वादळ निर्माण करण्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा गरुड परत येतं तेव्हा मग सर्व आकाशामध्ये फक्त एकच राजपक्षी दिसतो, तो म्हणजे गरुड. खऱ्या अर्थानं गरुडाची झेप मारायची असेल किंवा वाघासारखी चाल करायची असेल तर एक पाऊल मागं टाकावं लागतं. मागं टाकलं तरच सशावरती झेप घेता येते, प्राण्यावरती झेप घेता येते. वाघ सुद्धा असंच करतो, एक पाऊल मागे येतो त्यानंतरच पुढे जातो. त्याच्यामुळं माधुरीताई सुद्धा त्या तपस्व्यासारखी बसली होती, पंख स्वतःचे काढून टाकले होते, रक्त बळबळत होतं, जखमा मनावर नाही शरीरावर सुद्धा झाल्या होत्या. पण या सगळ्या जखमांना बाजूला करून पुन्हा एकदा पंखात बळ भरलं, पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात केली आणि पुन्हा एकदा 10,000 टप्पा मिळवला. खऱ्या अर्थानं कामयाबी त्यांनाच मिळते ज्यांच्या मनामध्ये कुठेतरी हौसला जिवंत असतो, आत्मविश्वास बरकरार असतो. आणि खऱ्या अर्थानं माधुरीताई असतील, सखी मंच असतील, हेच मोटिवेशन देत आहेत. आता इथं बरेच जण कमेंट करतायत रिअल मोटिवेटर वगैरे. खऱ्या अर्थानं मी आज तुमच्या समोर आलोय, पण इतका काळ मोटिवेट करण्याचं काम हे माधुरीताई करते किंवा माधुरीताईच्या माध्यमातून होतंय. खऱ्या अर्थानं अशा जर भगिनी जन्माला येत असतील ना तर प्रत्येक सखी तिच्या वैयक्तिक आयुष्यात नवऱ्यानं काही त्रास दिला, नवऱ्यानं काही विचित्र गोष्टी केल्या किंवा घरगुती कलह झाले, आत्महत्येकडे वळत असेल, तरीही त्याच्यापासून परावृत्त होईल. कारण ताकद हीच आहे आज आपल्या माधुरीताईमध्ये. शब्द महत्वाचे असतात, जिथं कठोर तिथं कठोर, जिथं मृदू तिथं मृदू, मुलायम तिथं मुलायम. आपल्यावर जर कोणी अंगावर येत असेल तर त्याला शिंगावर घेण्याची ताकद सुद्धा माधुरीताईमध्ये आहे. आणि एखादा शांत संयमानं उभा असेल तर गायीसारखी ताकद सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला परिस्थितीनुसार बदलावं लागतं, परिस्थितीनुसार चेंज व्हावं लागतं. आणि खऱ्या अर्थानं ते होतंय ही खूप चांगली गोष्ट आहे. नाही, हे अगदी बरोबर बोललात तुम्ही की कुठेतरी आपल्याला पुढे जायचं असेल तर कधी कधी 4 पाऊल मागेही यावं लागतं, कधी कधी आपल्याला हारही मानावी लागते, कधी कधी आपल्याला हत्यारही टाकून द्यावे लागतात. पण नव्याने उभारी घेतलेली आहे आम्ही, आणि ह्यावेळेस जी आम्ही उभारी घेतलेली आहे, ज्या जी भरारी आम्ही भरलेली आहे आता, उंच भरारी जी आहे आमची आता, आणि ती खऱ्या अर्थाने गरुड झेपच आहे. कारण की आम्ही खरंच कात टाकली, नव्याने परत उभं राहिलो, स्वतःच्या जे काही चुका होत्या त्या आम्ही दुरुस्त पण केल्या आणि नव्याने उभे राहिलो ते फक्त आणि फक्त सख्यांसाठी. कारण आमचा अनुभव असा आहे ना शुभम दादा, की असं जरुरी नाही की फक्त अशिक्षित किंवा अडाणी बाया असल्या किंवा कमी वयाच्या असल्या तर त्यांच्यावर फक्त अन्याय होतो कारण की त्यांना समजत नसतं, कायदा कानून माहित नसतो. आम्ही अशाही सख्यांचे केसेस घेतले आहे की आताही हाताळत आहोत, की त्या उच्च शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, श्रीमंत कुटुंबातल्या आहेत, तरी सुद्धा तिथे अन्याय अत्याचार होतो. खूप साऱ्या महिला आहेत, खूप साऱ्या सख्या आहेत, आज सुद्धा त्या खूप काही सहन करत असतात आणि त्यांना कुठे हक्काचं बोलण्याची व्यक्ती नसते. तर असंच आम्ही एक मंच जेव्हा उभं केलं आणि आमच्याकडे जेव्हा अशा केसेस आल्या, हाय प्रोफाईल केस, आजच एक हाय प्रोफाईल केस आली, मी त्या व्यक्ती बरोबर कोऑर्डिनेट करत होती, ती एचआर हेड आहे एका खूप मोठ्या कंपनीची, इंटरनॅशनल कंपनीची, आणि मी तिच्यासोबत कोऑर्डिनेट करत होती. असेच आमचे व्याख्यान आणि आमचे कार्यक्रम असतात याच्या संदर्भात, तिच्याशी आम्ही बऱ्याच दिवसांपासून बोलत होती.
आणि आज मला फोन आला तर मला वाटलं अरे वा कार्यक्रमासाठीच फोन आला असेल. तर तिने तिची व्यथा सांगितली म्हणे की मला मदत हवी, माझं असं असं डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे. एवढ्या उच्च पदावर असलेली व्यक्ती आणि ती आज सखी मंचकडे मदतीला आली तर मला खूप असं वेगळंच फिलिंग आलं की जरुरी नाहीये की फक्त कमी शिक्षित असलेल्या महिलांवरच अन्याय होतो. एवढ्या मोठ्या कंपनीची, इंटरनॅशनल कंपनी, एवढ्या मोठ्या कंपनीचे एचआर हेड आणि तिच्या पण लाईफ मध्ये असा प्रॉब्लेम आहे. तर हो, गरज आहे, खरंच गरज आहे. आणि गरज अशी आहे ना की सगळ्यांनाच पोलीस स्टेशन पर्यंत जायला नाही आवडत, सगळ्यांनाच कोर्टापर्यंत जायला नाही आवडत. खूप जणांचं असं असतं की एक मधला मार्ग निघाला तर आम्हाला आवडेल, म्हणजे आम्हाला ते नको. कारण किती झालं तरी शेवटी पोलीस स्टेशन, आपण म्हणतो ना शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, शहाण्या माणसाने पोलीस स्टेशनची पायरी चढू नये, ही खरंच गोष्ट आहे त्यातल्या त्यात महिलांना. कारण की खूप जास्त मनस्ताप होतो या सगळ्या गोष्टींमध्ये आणि ती जी प्रक्रिया असते, प्रोसिजर असते, त्याच्यामध्ये अजून मन दुरावतात. कधी कधी ते मधला जर एक जो एक असतात त्याला आपण जसं आमच्या मेडिकल फील्ड मध्ये त्याला गोल्डन आवर म्हणतात, जर असं गोल्डन आवर जर आम्ही आपण जर तो गोल्डन आवर जर आपण कॅप्चर केला तर माणसाचा जीव वाचू शकतो. तो कॅज्युअलिटी पासून आयसीयू मध्ये जाण्याचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये त्याला योग्य ट्रीटमेंट मिळाली तर त्याचा जीव वाचू शकतो. तसंच काहीचं खूप जणांच्या आयुष्यात असतं की त्यांच्या आयुष्यात योग्य ती व्यक्ती योग्य त्या वेळेस जर आली आणि त्या योग्य त्या वेळेस तिने ते मुद्दा तो तिचा जो काही प्रॉब्लेम आहे तो जर योग्य रीतीने हाताळला तर खूप जणांचं आयुष्य वाचू शकतं किंवा खूप जणांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तर तसंच काहीसं काम आम्ही करत आहोत आणि थँक्यू सो मच की आमच्या सोबत अशा अशा सख्या जोडलेल्या आहेत की त्या 24 आवर्स अवेलेबल असतात. मी असो किंवा नसो, सुगरणकडे कॉल आला, सुगरणकडे मेसेजेस आले की ते आमचं एक ठरलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे ती बरोबर हा प्रश्न असेल तर ही केस कोणाला द्यायची, असा प्रॉब्लेम असेल तर कोणाला द्यायची, असं असेल तर काय उत्तर द्यायचं, असं असेल तर त्याला सल्ला काय द्यायचा, असा आम्ही ठरवलेला प्रोटोकॉल आहे ती सुगरण फॉलो करते. आणि थँक्स टू प्रणिता पाटील ताई, प्रणिता ताईंनी खूप जणांना इतकं छान काउन्सिलिंग केलंय. आज सुद्धा मी त्यांच्या सोबतच होते, आम्ही सोबतच एका ठिकाणी गेलो होतो आमंत्रण द्यायला आणि त्याच वेळेस केस हँडल झालेली होती आणि आम्ही तेव्हा भेटलो तेव्हा त्या व्यक्तीचा SMS आला की ताई तुमच्यामुळे फक्त फक्त माझं कुटुंब वाचलेलं आहे. स्वतः तो मेसेज वाचला आणि मला इतका अभिमान वाटला प्रणिता ताईंचा. आणि त्या स्वतःच एवढ्या आजारी होत्या पण ते म्हणे नाही ताई ती केस महत्वाची होती, तिचा जीव महत्वाचा होता. आणि तुम्हाला केस सांगते शुभम दादा, ती कुवारी माता असा खूप गंभीर विषय होता. आता ऑब्विसली अशा केसेसमध्ये आत्महत्या हा एक नजरेसमोर विचार येतो अशा महिलांच्या किंवा अशा मुलींच्या. ती मुलगी आत्महत्या करण्यापर्यंत जात होती कारण की ती कुवारी माता होती. पण प्रणिता ताईने इतकं छान ती केस हँडल केली, नुसतं तिचंच नाही तर तुम्ही विचार करा 2 जीव वाचवले आज माधुरी सखी मंचने. तर त्यांच्या फॅमिलीला सुद्धा त्यांनी अप्रोच केलं, फॅमिलीला पण काउन्सिलिंग केलं आणि फॅमिलीवाल्यांनी पण ऍक्सेप्ट केलं आणि त्या मुलीने भरभरून कौतुक केलं प्रणिता ताईंचं आणि माधुरी सखी मंचने. तर आज आम्ही 2 जीव वाचवलेले आहेत याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तर हो, आम्हाला चॅनल डिलीट करावं लागलं किंवा काही परिस्थिती अशी निर्माण झाली की मी ते केलं, पण हो आम्ही परत नव्याने आलो तर आम्हाला अभिमान आहे. कोणी आम्हाला कितीही काहीही बोललं तरी आम्हाला माहिती आम्ही किती जीव वाचवतोय, आम्हाला माहिती की आम्ही किती जणांचे आयुष्य बदलत आहोत आणि आम्हाला माहिती की आम्ही हे जे कार्य करत आहोत याचे आम्हाला किती आशीर्वाद मिळत आहे. तर थँक्यू सो मच. आणि खूप जणांचे प्रश्न तुमच्यासाठी येत आहेत आता, तर आपण घेऊया प्रश्न. तर नक्की तुमचे प्रश्न विचारा. एक प्रश्न येऊन गेला, मी तो पिन केला होता. तुमचं शिक्षण किती झालंय असं एकाने विचारलं होतं, ते तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? हॅलो, आवाज येतोय माझा दादा? मला वाटतं मगाशी एक महत्वाचा प्रश्न येऊन गेला. तो प्रश्न म्हणजे एका दादानं विचारलं होतं की आज हिंदू आणि मुस्लिम, हा हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये विभागले गेलेत वेगवेगळे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? माझा अप्रोच याकडे बघण्याचा एकच आहे, मला एकच जात कळते ती म्हणजे मानवतेची, आणि तीच प्रत्येकाला कळली पाहिजे. उद्या मी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतो किंवा मी हिंदू धर्माचं काम करतो किंवा मी हिंदू धर्माचा अभ्यास करतोय, माझ्याकडे एखादी मुस्लिम समाजाची मुलगी आली, माझ्याकडे एखादा मुस्लिम समाजाचा युवक आला आणि तो जर अडचणीत आहे तर मला त्याचा धर्म बघून नाही मानवता बघून काहीतरी गोष्ट करायची आहे. माधुरी सखी मंच सुद्धा हेच करतंय ना की आत्महत्या करायला आज जी कोणी व्यक्ती प्रवृत्त होत होती तिला परावृत्त करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट माधुरी सखी मंचने केली. तिला तुम्ही विचारलं का तुझी जात कोणती आहे, धर्म कोणता आहे? तिला आपण एकच विचारलं की तुझा प्रॉब्लेम काय आहे, तुला करायचंय काय आणि तुझं झालंय काय. या सगळ्या गोष्टीतनं प्रणालीताई असतील किंवा तुम्ही असाल, या सगळ्यांनी आउटपुट काढलं आणि त्या माध्यमातनं पुढच्या गोष्टी घडून आल्या किंवा आज त्या 2 जीवांचे जीव वाचले. आज तुम्ही एक जीव असा वाचवला ज्या जीवाच्या माध्यमातनं तिचं उर्वरित आयुष्य चांगलं झालं, पण एक जीव असा वाचवला
की आज भविष्यात माधुरी सखी मंचच्या डोळ्यातून ते भविष्यातलं त्याचं जग बघेल पोटातलं पोरग. त्याच्यामुळे त्याच्यामागे कारण सुद्धा दोन आहे. जिवंत असलेल्या माणसाचं आयुष्य वाचवणं ही लोकांना फार छोटी गोष्ट वाटते, पण गर्भामध्ये वाढत असणाऱ्या एका मुलाचं आयुष्य वाचवणं ही खूप मोठी गोष्ट असते. जे डॉक्टर्सना जमत नाही ते आज तुम्ही करून दाखवलं, कारण आईचा जीव वाचवून दाखवलं. काही झालं असतं नंतर त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं वेगळं, तिथं पैसा वेळ त्रास मेहनत सगळंच वाया जातं, पण इथं काहीच न करता फक्त मनाच्या शक्तीवर आणि मनाच्या संवादावर तुम्ही सगळ्या या गोष्टी इथपर्यंत घेऊन आले किंवा त्यांचा जीव वाचवला. खऱ्या अर्थानं कौतुक आहे. आणि तुम्ही म्हणले ना लोकांनी खूप त्रास दिला, लोगों को जो कहना है कहने दो, आप अपने माधुरी सखी मंच का काम जैसे चल रहा है वैसा चलने दो, कारण बोलणार आहेत लोक. कारण खूप लोक बोलतात जब हाथी भूखता है हाथी चलता है बाजार में तो कुत्ते भूखते हैं हजार में, असं जे बोललं जातं ना, खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही चालताय तेव्हा बरीच लोक तुम्हाला बोलणार आहेत, बरीच लोक तुम्हाला चांगलं म्हणणार आहेत, वाईट म्हणणार आहेत. चांगले आहेत त्यांचं ऐकत राहा आणि वाईट सुद्धा बोलत राहिले पाहिजेत मला वाटतं. माधुरीताई मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला लोक वाईट बोललेत म्हणूनच आज 10,000 आहे. हो त्यांची गाडी अजून कुठं अडकले, त्यांची गाडी अजून कुठं थांबले. मी म्हणतो तुम्ही समर्थकांवर प्रेम थोडं कमी करा आणि तुमच्या विरोधकांवर प्रेम जास्त करणं चालू ठेवा, कारण निंदकाचं घर असावं शेजारी. ते तुम्हाला बोलतायत म्हणून माधुरीताई पुन्हा एकदा रात्री उभी राहते, 12-12 वाजेपर्यंत प्रश्न घेते, 12-12 वाजेपर्यंत उत्तरं घेते. त्याच्यामुळं विरोधक असले पाहिजेत आणि ते तुमची निंदा करतायत त्यातूनच तुम्हाला प्रेरणा मिळते पुन्हा पुन्हा उभं राहण्याची. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही विचार करा ना, 5,000 पर्यंतच होतं आपलं चॅनल, ते आज 10,000 पर्यंत पोहोचलं. बाकी लोगों का वैसा की वैसा है, आपका आगे चल रहा है, तुमचं पुढे जातंय, पुढे वळतंय, तुमचा थांबा नाहीये, तुम्ही फक्त पुढे जाताय. त्यामुळे स्टॉप नाहीये, काही नाहीये, फक्त पुढे जाणं चालू आहे. त्याच्यामुळं तुमची बुलेट ट्रेनच चालू झाले, कदाचित ती भारतात यायला अजून वेळ आहे, आपल्या पुण्या मुंबईत यायला वेळ आहे, पण तुमची ऑलरेडी चालू झाले युट्यूबच्या माध्यमातून. त्यामुळे तिला आता स्टॉप नाहीये, तिला आता थांबा नाहीये. आणि हे सगळं हाय हा तो प्रश्न आहे, धर्माच्या नावाखाली सुरू असलेली राजकीय अराजकता समाज गढूळ करते, यासाठी तरुणांना समस्त मनुष्याला दोन शब्द सांगायचे असतील तर ते कृपया. खरं हे राजकीय जरी गोष्ट बघितलं तरी राजकीय नेत्यांची मुलं ही कधी आंदोलनामध्ये नसतात, आंदोलनामध्ये कार्यकर्ते बरोबर असतात. सतरंजा उचलायला कार्यकर्ते असतात आणि खुर्चीवर बसायला युवा नेते असतात, म्हणजे त्याच पदाधिकाऱ्यांची मुलं असतात. आपली मुलं, आपले भावंड, आपल्या बहिणी हे सगळे म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकतात आणि नेत्यांची मुलं ही इंग्लंड, लंडन, अमेरिका ह्या या चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीज मध्ये शिकतात. फरक एवढा येत आहे की आपली पोरं जेव्हा सतरंजी उचलत असतात ना, तेव्हा तो जो युवा नेता असतो, त्या बड्या नेत्याचा मुलगा, तो आदेश देत असतो हे असं कर रे बाबा. हा काही नेते अपवाद असतात पण बऱ्याच ठिकाणी हेच होतं. त्यामुळं कार्यकर्त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे जरा बाजूला जावं आणि पक्षाचा झेंडा हातात घेण्यापेक्षा समाजाचा झेंडा हातात घ्यावा, आपल्या भावंडांचा बहिणीचा झेंडा हातात घ्यावा. आपण रोज म्हणतो ना भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव बंधू भगिनी आहेत. मग जर बंधू भगिनी आहेत तर बंधू भगिनी आहेत तर मग तिथं लिहिलंय का सर्व हिंदू माझे बंधू भगिनी आहेत, सर्व मुस्लिम माझे बंधू भगिनी आहेत, अजिबात नाही, सर्व भारतीय. अन्सार शेख नावाचा एक मुलगा UPSC क्रॅकआउट झाला होता पुण्यामध्ये, त्याचे वडील रिक्षा चालक होते, 21व्या वर्षी तो UPSC क्रॅकआउट झाला होता आणि भारतामध्ये अखंड भारतामध्ये 361वा आला होता. तेव्हा त्या परीक्षकांनी त्याला एक प्रश्न विचारला होता UPSC इंटरव्ह्यूला, तू मुसलमान कोणता आहेस, कारण मुसलमानांमध्ये दोन प्रकार आहेत. यानं सांगितलं होतं मी भारतीय मुसलमान. त्यामुळे ती जी आहे डॉक्टर APJ अब्दुल कलामांची परंपरा, डॉक्टर APJ अब्दुल कलामांना जेव्हा पाकिस्ताननं विचारलं की तुम्ही मुस्लिम आहात मग तुम्ही आमच्या देशासाठी काम का नाही करणार, त्यांनी एक उत्तर दिलं होतं मी मुस्लिम आहे पण मुस्लिम असण्याआधी मी भारतीय. त्यामुळे भारतीय असणं आणि भारतीयपणा, आपला कालच प्रजासत्ताक दिन झालाय, विश्वातली सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना आपली आहे, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांनी निर्माण झालेली आपली राज्यघटना आहे. आणि माधुरीताई तुमचं एक सुंदर काम आहे अजून, ते म्हणजे संविधानाचे धडे लोकांना देणं. काय होतं आपल्या मुलांना, आपल्या बहिणींना, आपल्या बंधूंना माहिती नसतं की कुठं पळवाट आहे, जो अपराध करतो तो त्या पळवाटातून बाहेर पडतो, किंवा आपल्या हातातून चुकून चूक घडली असेल तर आपल्याला पळवाट माहिती नसते म्हणून आपण अडकून जातो. त्याच्यामुळे तुम्ही एक चांगलं काम करताय, तुम्हाला कायद्याचं ज्ञान चांगलं आहे. हे IT ऍक्ट तर प्रचंड भयानक आहेत, कोणीही कोणावरही कशी केस टाकू शकतं.
मी परवा तुमची लाईव्ह बघत होतो, मी अधूनमधून लाईव्ह बघत असतो जसा मला वेळ भेटेल तेव्हा. सागर नावाचा कोणतरी मुलगा होता आणि त्याच्यावर काहीतरी केस टाकली गेली होती कोणाच्या तरी माध्यमातून, मला 354 हा 354 354. तर त्याला तुम्ही कंटिन्युअसली कॉल करण्याचा प्रयत्न करत असता होतात, पण ह्या वयातली जी मुलं असतात त्यांचं मन प्रचंड चंचल झालेलं असतं. अशी जर एखादी गोष्ट काहीच न करता माझ्या अंगावर पडली तर मला ते सहन होणार नसतं किंवा मला ते पूर्ण सुद्धा होत नाही. मग अशा वेळेला प्रश्न पडतात की खरं बोलणं आणि खऱ्याच्या मागे उभं राहणं हे चूक आहे का, या केसेस होण्यामागचं कारण काय? कारण तो खरं उभा राहिला, खऱ्याच्या मागे उभा राहिला, खऱ्याला सपोर्ट केला. त्याच्यामुळं तुमच्यासारखी व्यक्ती मागे असताना एक सपोर्ट उभा राहतो. तुम्ही एक शब्द वापरला होता जो मला प्रचंड भावला, तुझ्या जामिनासाठी 1 लाख रुपये भरायला लागले तरी ते आम्ही उभे करू. मला प्रचंड बरं वाटलं की एका युट्यूबच्या माध्यमातून व्हर्च्युअल झालेली लोक, प्रत्यक्षात एकमेकांच्या जवळ नसलेली लोक 1 लाख रुपये आम्ही तुमच्यासाठी उभे करू असं भर लाईव्ह मध्ये सांगतायत विथ प्रूफ. तर ही गोष्ट खूप मोठी असते. तिथंच त्याला प्रेरणा मिळते किंवा तिथंच अशा लोकांना प्रेरणा मिळते, अशा युवकांना प्रेरणा मिळते आणि आपल्याबरोबर लोक जुडत जातात. म्हणूनच माधुरी सखी मंचचा कारवा आता पुढे निघालाय, कारण त्यांना माहिती आहे आमची माधुरीताई आमच्या मागे कोणत्याही परिस्थितीत ठाम आणि खंबीरपणे उभी राहू शकते आणि उभी राहते. ते राहणं आहे म्हणून माधुरी सखी मंचचं असणं आहे आणि म्हणून या सगळ्या सख्या एकत्र पद्धतीनं पुढे जात आहेत. त्यानंतर इथं एक मला वाटतं प्रश्न आलाय, शिकलेल्या राज्यपाल विषयी आपलं मत काय? मला वाटतं त्या दिवशी माधुरीताईंनी पण लाईव्ह घेतली होती आणि शिकलेल्या राज्यपाल विषयी म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही आपली प्रेरणास्थानं नाही आहेत मी म्हणतो, हा एक विचार आहे जो विचार आपल्याला खूप आपल्या पुण्याईनं मिळालेला. आपण मराठी आहोत, आपण मरहट्टे आहोत, कधीही मागं न हटणारे. आणि हा सह्याद्री जो आपल्याला दिसतो, नाशिक मध्ये प्रचंड किल्ले आहेत, पुण्यामध्ये प्रचंड किल्ले आहेत, हे उगाच मोठे झालेले नाही आहे, आपल्या पूर्वजांनी त्याखाली स्वतःला गाडून घेतलंय म्हणून तो सह्याद्री आसमानाशी झुंज करायला लागले. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी असतील ना, तुम्हाला एक साधीशी गोष्ट सांगतो. एक व्याख्यान होतं आणि एका व्याख्यानामध्ये एक व्यक्ती मला बोलला की राजस्थानचे राजमहल जसेच्या तसे आहेत, तो आग्र्याचा ताजमहल तो सुद्धा जसाच्या तसा आहे, तो दिल्लीचा लाल किल्ला तो सुद्धा जसाच्या तसा आहे, जयपूरचे किल्ले ते पण तसेच आहेत, पण आपले गडकिल्ले ढासळले. मी त्याला एक उत्तर दिलं होतं, मान्य आहे ते सगळे गडकिल्ले जसेच्या तसे आहेत, आपले गडकिल्ले ढासळले, पण का? त्या का मागे एक कारण आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले ना, तेव्हा तेव्हा त्यांनी छात्या नाही फाकवल्या, आपल्या भिंती फाकवल्या. आणि जेव्हा जेव्हा आपल्यावर हल्ले झाले ना, तेव्हा आपण छात्या फाकवल्या. आपल्या मराठी माणसाची छाती ही बुरजासारखी आहे, कठीण. आणि म्हणून म्हणलं जातं की जेव्हा हिमालय संकटात असतो तेव्हा सह्याद्री उभा राहतो, सह्याद्री त्याला वाचवतो. त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट आहे की सगळं काही होत असेल, मनभर औरंगजेबाच्या सैन्याला कणभर छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य पुरून उरतं. साधंसं एक्झाम्पल आहे, प्रत्येक सखीनं आयुष्यात घ्या, प्रत्येक सखी किचनमध्ये स्वयंपाक करत असते, त्या सखीला माहिती असतं की कुठल्या कप्प्यात कुठल्या ठिकाणी साखरेचा डब्बा आहे आणि त्यात किती साखर भरले ती कधी संपणार आहे. पण त्या सखी ऐवजी एका व्यक्तीला माहिती असतं साखर किती आहे, ती म्हणजे आपल्या घरात फिरणारी मुंगी. त्या मुंगीला माहिती असतं की कोणत्या डब्यात कोणत्या घरात कोणत्या फळीवर कोणत्या डब्यात साखर आहे. मुंगी कणभर असते पण मनभर साखर उद्ध्वस्त करते. मराठे सुद्धा कणभर होते पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले होते. म्हणून हा सिलसिला आहे चालत आलेला आणि तो आयुष्यभर अखंड चालत राहणार आहे. आणि हा चालत राहत असल्यामुळंच मुंगीची आपण मुंगी हत्तीच्या कानात गेल्यानंतर हत्तीला सुद्धा ती बारी पडते, तसंच आपण मुंगी होऊन साखरेचा दाणा उचलला पाहिजे. तो साखरेचा दाणा लहान असतो पण त्यातून एक मोठं गोड काम उभं राहतं. आणि आपण सगळी गोड माणसं आहोत त्यामुळे आपल्याला काम सुद्धा गोडच उभं करायचंय. कारल्याच्या मागे आमचं तर धावण्यापेक्षा नावातच माधुरी आहे माधुरी आहे आमच्या मधुर आहे, माधुरी आहे, त्यामुळं ती महत्वाची गोष्ट. आणि इथं तुकोबा शिवबा रमाताई. फुले हा आंबेडकर वाचतील ते इतरांनाही वाचतील काहीतरी तो प्रश्न आहे, पण मी वाचवतील याच्यावर वाचवतील मी नाही, याच्यावर त्यांची एकच कॉमेंट आहे, त्यांची कॉमेंट आहे की तुकोबा शिवबा सॉक्रेटिस फुले शाहू आंबेडकर वाचतील ते इतरांनाही वाचवतील, म्हणजे जसं वाचाल तर वाचाल तशातला. अगदी खरं आहे. आपण आपल्या विचारावर ठाम राहिलं पाहिजे. तुकोबांचा खूप सुंदर विचार आहे, तो विचार म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो मला आवडतो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरी पक्षी ही सुस्वरे आळवी. वृक्ष आमचे मित्र आहेत, प्राणी आमचे मित्र आहेत,
कधीही त्यांच्यावर अन्याय करू नका, वृक्षांना तोडू नका. वृक्षाला तोडल्याचा नतीजा आपल्याला पाहायला मिळतोय, आपल्याकडे पाऊस कधीही येतो आणि कधीही जातो. आता आजच्या न्यूज बरोबर, चॅनल आहे की 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे. पाऊस हिवाळ्यामध्ये आहे आप हो। उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे पाऊस आहे. आपण निसर्ग बदलला, पण ह्याचं उत्तर तुकोबा महाराजांनी आधीच लिहून ठेवले, वृक्षवल्ली आम्हा स्वयंकी. त्यामुळं वृक्ष आमचे मित्र आहेत, त्यांना वाचवलं पाहिजे. आणि आज जो सगळा सिलसिला चालू आहे त्यावर पण एक सुंदर तुकोबांचा अभंग आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हाणू काठी. खरं आहे ते की आम्ही आमची लंगोटी सुद्धा काढून देऊ जर त्याला खरंच गरज असेल, पण एखादं जर नाठाळ असेल, मूर्ख असेल, त्याला काही कळत नसेल, तर त्याच्या डोक्यात काठी हाणण्याचं सामर्थ्य सुद्धा आमच्यात आहे. त्यामुळे आम्हाला डिवचू नका, आम्हाला जर डिवसाल तर माथ्यावरती काठी खाल. म्हणजे हे तुकोबारायांनी तेव्हा लिहून ठेवले आणि आज हे आपल्याला उपयोगी पडत आहे आपलं आयुष्य जगताना. शाहू महाराजांनी बहुजनवादी संकल्पना या मातीमध्ये आणले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली. एक साधीशी गोष्ट सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं स्वराज्य स्वराज्य आहे, प्रत्येक म्हणेल त्याचं स्वतःचं स्वराज्य. त्यामुळे हे जे स्वराज्य आहे हे स्वराज्य आपलं आहे, आणि या स्वराज्यासाठी त्या काळात मरणारे आणि मारणारे होते. आज प्रॉब्लेम हा झालाय माधुरीताई, मरणारे कमी आहेत आणि मारणारे जास्त. मानसिक छळ करून मारणारे जास्त आहेत, शारीरिक छळ करून मारणारे जास्त आहेत, समाजात चांगलं काम करतोय म्हणून मारणारे जास्त आहेत. पण आज कोणासाठी कोणी मरणाऱ्यांची संख्या कमी झाली. तानाजी मालुसरे स्वतःच्या पोराचं लग्न सोडून कोंढाणा जिंकायला गेले आणि परत आलेच नाही. मरायला एक माणूस त्या काळात तयार होतो. आणि औरंगजेबानं त्याच्या पत्रात लिहून ठेवलंय ताई की ज्या राज्यामध्ये मरणार असते ते राज्य कधीच कोणालाही जिंकता येत नाही. आणि तो आपल्या मुलाला बरोबर, एकदा सांगत होता औरंगजेब एका पत्रामध्ये की भले छत्रपती शिवाजी महाराज घाघ है, चालाक है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. इसमें कोई शक नहीं शहजादे कि हमें दुश्मन मिला तो भी कैसा मिला, शिवाजी राजा भोसला जैसा मिला. म्हणजे मेल्यानंतर शत्रूनं सुद्धा तारीफ करावी. खऱ्या अर्थानं जिंदगी में इतनी शिद्दत से निभो अपना किरदार की पर्दा गिरने पर भी तालियां बजती रहे. आपल्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत असं काहीतरी काम असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालंय तेव्हा औरंगजेबाचा हेर खुशीत आहे आणि तो औरंगजेबाला बातमी सांगायला गेलाय. औरंगजेबाला बातमी सांगायला गेलाय तेव्हा औरंगजेब त्याच्यावर प्रचंड भडकलाय, तो नमाज पडतोय. नमाज पडता पडता त्याला कळलंय, तो सांगतोय की वो घाक चालाक सिवा मर गया. औरंगजेबाला प्रचंड आश्चर्य वाटलं, औरंगजेबाला प्रचंड दुःख झालं. औरंगजेबानं ते आपल्या हेराच्या खडकन कानाखाली मारली. त्या हेराला प्रश्न पडला ज्याच्याशी दुश्मनी घेतली, सह्याद्री जिंकायला हा औरंगजेब आला, तो मेला तर ह्यानं आपल्याला मारलं, त्याचं निधन झालं तर ह्यानं आपल्याला मारलं. औरंगजेब जागच्या जागी उभा राहिला, पुन्हा खाली बसला, दोन्ही हात वरती केले आणि म्हणला हे अल्ला तेरे जन्नत के दरवाजे खुले कर, माँ बहनों की इज्जत करने वाला सिवा तेरे दरबार में आ रहा है. म्हणजे मृत्यूनंतर शत्रूलाही भुरळ पडाली. त्यानंतर पुन्हा आपले छत्रपती संभाजी महाराज याच मातीत जन्माला येतात, शिवाजी महाराजांच्या पोटी. आणि छत्रपती संभाजी महाराज काय करतात, तर छत्रपती संभाजी महाराज एकच गोष्ट करतात, औरंगजेबाला विचार करायला भाग पडतात की मराठे कोणासमोर झुकत नाही, महाराष्ट्रातली लोक कोणासमोर झुकत नाहीत, त्यांची मान कना आणि कंबर ताठ असते, कोणाही समोर वाकणारी नसते, स्वाभिमानी असते. आणि अखेर तो औरंग्या म्हणत राहिला होता, एकच गोष्ट म्हणत राहिला होता की हमने आंखें निकाल दी इसकी लेकिन इसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने, हमने गर्दन मार दी उसकी लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने, हमने जुबा काट दी उसकी लेकिन नहीं मांगे उस जुबाने दो रहम के लफ्ज, हमने पाव काट दिए उसके लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने, हमने हाथ काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने, सचमुच छावा है छावा शेर का. होंगे कभी कामयाब या ऐसे ही लौटना पड़ेगा खाली हाथ दिल्ली. औरंग्याच्या वाटेला काही दिल्लीला परत जाण्याचं भाग्य आलं नाही. सह्याद्री काबीज करायला आणि दक्षिण काबीज करायला आला होता औरंगजेब, पण याच मातीमध्ये त्या संभाजीनगरच्या भूमीमध्ये स्वतःच्या कबरे इतकी 6 बाय 3 ची जागा घेऊन याच मातीत थंड झाला. म्हणजे आमच्या मातीवर जो चालून येतो ना त्याचा औरंग्या होतो, ही शिकवण आमच्या पूर्वजांनी आतापर्यंत दिलेली आहे. आणि या शिकवणीतूनच आपण पुढे गेलेलो आहोत आणि या शिकवणीतूनच आम्ही पुढे आलेलो आहोत. आम्ही सध्या हे काम करतोय, सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या अनेक महिला असतात किंवा आपली अनेक मुलं असतात ज्यांना बोलायचं फार असतं पण बोलता येत नाही, चॅनल ओपन करायचंय पण काही सांगता येत नाही, मग म्युझिकचे आधार घेतले जातात, इतर गोष्टी केल्या जातात. पण आयुष्यात प्रत्येक क्षणी बोलता आलं पाहिजे, कारण जो बोलत नाही त्याच्यावर अन्याय होतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे.
जे बोलत नाहीत त्यांच्यावर मुठभर लोक अन्याय करतात, मग ते कितीही असो. त्यामुळे आमचा सध्याचा प्रयत्नच आहे लोकांना बोलतं करणं, कारण लोक बोलली पाहिजेत. आज प्रत्येक घरामध्ये माधुरी वागजी पाटील जन्माला आली पाहिजे, जी स्वतःचं मत ठामपणे सांगू शकेल. ठामपणा फार महत्वाचा आहे आणि ठामपणाच आयुष्यात असला पाहिजे, आणि तोच ठामपणा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. खूप छान. सगळे म्हणतात की दादा बोलत राहावे आणि आम्ही फक्त ऐकत राहू. म्हणजे नो डाऊट, मी म्हटले होते ना दादांच्या व्याख्यानाला गर्दी असते, म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंग गर्दी असते. ते तुम्हाला आज म्हणजे एक प्रात्यक्षिकच मिळालंय. तर तुमचं बोलणं, तुमचं अभ्यास, तुमचं एक साध्या पद्धतीत मांडणं, तर हा पहिला प्रश्न की तुमचं शिक्षण किती झालं आणि तुम्हाला ही आवड कधीपासून निर्माण झाली? आवड निर्माण झाली का तुमच्या ते काय म्हणतात जन्मताच तुम्हाला असं मावळा तुमच्यात होता तुम्हाला एक गोष्ट मी पहिली, जन्मताच? मी 10वीपर्यंत एकाही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला नाही, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. ओके महत्वाची गोष्ट ही असते आयुष्यात की लोकांना असं वाटतं की जे व्याख्याते असतात त्याने आयुष्यात खूप मोठ्या स्पर्धा जिंकलेल्या असतात, वक्तृत्वाच्या स्पर्धा ते जिंकलेल्या असतात, आणि वक्तृत्वाच्या स्पर्धा जिंकत 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 पुढे जात मग ते व्याख्याते बनतात. माझ्या बाबतीत पूर्ण उलट आहे आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं आहे. म्हणजे माझे जे गुरुवर त्यांच्याकडे मी व्याख्यानाचे धडे घेतले ते म्हणजे नितीन बानगुडे पाटील, जे महाराष्ट्र प्रचंड प्रभावी वक्ते आहेत, आमचे गुरुवरी आहेत. त्यांचं शिक्षण सायन्स मधनं झालेलं आहे पण ते आहेत इतिहासाचे अभ्यासक. अगदी असंच प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. जायचं असतं वेगळ्या बाजूला, माणूस येतो तिसऱ्याच बाजूला. करायचं असतं काहीतरी वेगळं, नशिबात आणि नीतीत काहीतरी वेगळं असतं. माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं की 10वीपर्यंत मी एकाही कुठल्याही वक्तृत्व स्पर्धेत नाही, निबंध स्पर्धेत सुद्धा भाग घेतलेला नव्हता. त्याच्या मागे एक कारण होतं, मनातली भीती. बोलावंसं वाटायचं पण स्टेजवर गेलं का भीती वाटायची. पाणी प्यावं लागायचं, पाय थरथरायचे, हात कापायचे, असे सगळे प्रकार व्हायचे. मी त्यानंतर सुद्धा पुढच्या शिक्षणात सुद्धा कोणत्याच ठिकाणी बोलण्याची तयारी केलेली नाही किंवा मी कुठल्याही स्पर्धेत भाग घेतलेला नाही. खरंच तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एकाही वक्तृत्व स्पर्धेचं सर्टिफिकेट सुद्धा नाही. आता ही गोष्ट खूप लोकांना पचत नाही किंवा खूप लोकांना वाटतं तुम्ही काहीही सांगताय, पण ही खरी गोष्ट आहे की माझं तुम्ही कुठेही बघा, आजपर्यंत मी कुठल्याही, मी ज्या शाळेत होतो तिथं सुद्धा मी कुठल्या स्पर्धेत नाही. मी गुरुकुल शिकलेलो आहे, तिथं सुद्धा आमच्याकडे बरेच प्रकार व्हायचे, आमच्याकडे बरेच स्पर्धा व्हायच्या, मी तिथं सुद्धा स्पर्धेत नसायचो. मग पुढचं सगळं करत असताना सुद्धा मी स्पर्धेत नसायचो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही महत्वाची आहे की प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक ठिकाणी एक महत्वाची आपल्याला गोष्ट असते की प्रत्येक गोष्ट स्पर्धेतनच येते अशी नाही. काही काही गोष्टी मनातनं रुचतात, काही काही गोष्टी समोर येतात. विश्वास नांगरे पाटील सर हे आमच्या 8वीला मी गुरुकुलला आलो होतो आणि 8वीमध्ये विश्वास नांगरे पाटलांचं एक भाषण आलं होतं आमच्या गुरुकुलच्या लेक्चर्समध्ये. आणि विश्वास नांगरे पाटील त्यावेळेला डॅशिंग, प्रचंड आवडीचे आणि प्रचंड कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. आणि तो पगडा एक डोक्यात होता. माझं आयुष्यात स्वप्न एकच होतं की आयुष्यात एकदा तरी विश्वास नांगरे पाटलांना भेटावं. त्या स्वप्नासाठी आपल्याला शिकायचंय, त्या स्वप्नासाठी आपल्याला मोठं व्हायचंय. म्हणजे लोकांची स्वप्न असतात मला MSc करायचं, MEd करायचं. माझं स्वप्न होतं मला विश्वास नांगरे पाटलांना भेटायचं. मग ते पूर्ण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आनंदाची गोष्ट एवढी आहे, आम्ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुद्धा चालवतो. एका इव्हेंटच्या माध्यमातून आम्ही त्यांना भेटलो. माझा इव्हेंट मॅनेजमेंटशी काहीच संबंध नव्हता, ऍक्सिडेंटली ते सुद्धा माझ्या आयुष्यात घडलं आणि मी त्यांना भेटलो. आता महत्वाची गोष्ट यात अशी आहे, काही गोष्टी आपल्या नकळत घडतात पण आपल्याला हव्या तशा घडतात. असंच काहीसं झालेलं आहे. व्याख्यानाची आवड वगैरे अजिबात नव्हती जसं तुम्ही म्हणले, आणि मनातनं शिवभक्ती वगैरे होती पण आज जितकी आहे तितकी नव्हती. 10वीपर्यंतचं वय आपलं बालिश वय असतं, त्या वयात आपल्याला एवढं काही कळत नसतं, आपली मतं मांडता येत नसतात. मी कुठल्या स्पर्धेत गेलेलो नव्हतो, स्पर्धेत कुठल्या पारितोषिकं मिळवलेली नव्हती. सगळ्यात एकच गोष्ट मला पटली आणि सगळ्यात एकच गोष्ट मला कळली आयुष्यात शेवटपर्यंत की आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची असते ती जबाबदारी. आपल्या अंगावर जर जबाबदारी पडली तर आपोआप पैसा कमवण्याचं सामर्थ्य आपल्यात निर्माण होतं. आणि आत्ता म्हणजे करंटली आम्ही टोटली 4 कंपनीज रन करतोय. एक म्हणजे स्वराज्य इंटेरियर, एक म्हणजे जिजाऊ इव्हेंट मॅनेजमेंट, एक म्हणजे स्वराज्य डेव्हलपर्स आणि एक म्हणजे आमची अस्तित्व फाउंडेशन. या चारही कंपनींशी माझा वैयक्तिकरित्या शिक्षणानं संबंध नाही. मी इव्हेंट मॅनेजमेंट एक्सपर्ट नाही, माझं MBA झालेलं नाही, माझं जनरल एज्युकेशन झालेलं आहे जे जनरल माणूस जगतो, BA, BCom, BSc ह्या पद्धतीचं. माझं MBA झालेलं नाही,
मी LLB केलेलं नाही तरी देखील मी काउन्सिलर आहे. माझे MBA झाले नाही तरी देखील मी 3 कंपनी यशस्वीरित्या चालवत आहे. मूळ गोष्ट ही आहे की आपल्याला लोकांना एक असा घोळ आहे लोकांच्या आयुष्यात की UPSC MPSC करायची आहे तर मला इंग्लिश मीडियम मध्येच करावी लागते, असं सुद्धा नाहीये. विश्वास नांगरे पाटील BA मराठी माध्यम इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर होते. त्यांनी नंतर MBA LLB केले, म्हणजे नंतर आपल्याला खूप काही करता येतं. आणि काही वेळेला एक मला चांगलीशी गोष्ट आवडते, आमचाच एक मित्र आहे, त्या आमच्या मित्रानं आयुष्यात इतकी पुढं 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 झेप घेतली की आज रोजी मुंबईमध्ये त्याचे अनेक बिझनेस रन्स होत आहेत. हे सगळं करताना त्याच्या मनात एकच गोष्ट होती, ती म्हणजे मनातली इच्छाशक्ती आणि मी करू शकतो ही गॅरंटी. जसं आज तुमच्या मनात आहे की आम्हाला समाज बदलायचा आहे, तसं त्याच्या मनात होतं मला पैसा कमवायचा आहे. आणि आम्ही आज एकच सांगतो की आम्हाला जर आज पैसा कमवायचा असेल तर आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे आणि आमच्या सोबत 4-5 सख्या घेऊन त्यांचा सुद्धा विकास करता आला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणाल तर ते कॉलेज बिलेज यात काहीच नव्हतं असं स्पेसिफिकली म्हणत, एक स्पर्धा होते महाराष्ट्राचा महावक्ता, त्यात मी भाग घेतला होता. फक्त त्या स्पर्धेमध्ये लकीली नशिबानं म्हणा, मी स्वतःला त्याचं हे देतच नाही, नशिबानं, कारण मला काहीच माहिती नव्हतं, नशिबानं माझा पहिला नंबर आला. त्यानंतर एक कलाटणी मिळाली, माझं पहिलं व्याख्यान झालं होतं त्याला मला मानधन मिळालं होतं 500 रुपये, जे फार कमी होतं. मी 2 तास बोललो होतो पण 2 तासाचे मला फक्त 500 रुपये मिळाले होते. 500 रुपये मिळाले पण मला प्रश्न पडला काहीतरी मिळाले ना, काहीतरी नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं. 2000 लोक माझ्या समोर होती, भीती एकच होती की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचंय, चुकीचा शब्द आला तर टोमॅटो आणि अंडी फेकून मारतील लोक, इतकी भीती होती मला की करायचं काय. 2 वेळा पाणी पिऊन आणि खालचे पाय थरकत होते, समोर डाईस होता म्हणून दिसले नव्हते, अशा पद्धतीने मी माझं पहिलं व्याख्यान केलं होतं. त्यानंतर चालू झालं, मग गुजरात, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी व्याख्यान झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे पुढच्या वर्षी 19 फेब्रुवारीला मी महाराष्ट्रातला दुसरा वक्ता आहे नितीन बानगुडे पाटलांनंतरचा, ज्याचं व्याख्यान दुबईमध्ये होणार आहे 7,000 भारतीय मराठीसमोर. आणि खूप मोठी अचीवमेंट आहे मराठी लोकांसाठी, कारण अरेबियन कंट्रीमध्ये किंवा मुस्लिम कंट्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी विचार जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आपल्याला एवढा सपोर्ट मिळणं. त्यामुळं ही वाटचाल अशा पद्धतीनं चालू झाली, हातपाय थरकण्यापासून, पाणी पिण्यापासून ते थेट, म्हणजे साध्या सोप्या वाक्यात सांगायचं झालं तर 500 रुपयांच्या पाकिटापासून 1,000 रुपयांच्या पाकिटापर्यंतचा प्रवास आपल्याला करता येतो. तर इथं काहीतरी असलं पाहिजे. आणि एवढंच आहे, मी माझ्या यशात सिक्रेट मानतो, माझी इथली जागा ज्वालाग्रही आहे, किती शिंग्या टाकल्या तरी पेट घेत नाही, पेट्रोल किंवा डिझेल असावं लागतं, ती मोठी आगलोंड पेटते आणि ती पसरत जाते. तसंच मग भूतकाळातून वर्तमान काळ, आता हा माझा भूतकाळ झाला, वर्तमान काळात असंच पेट्रोल तुम्ही ऑलरेडी ओतलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही टाकलेली दररोजची एक ठिणगी अशी पेट घेते की ज्वालामुखी पेटतात आणि प्रत्येक सखी ज्वालाग्रही होऊन रात्री रात्रीपर्यंत तुमच्या सोबत उभी राहते. खऱ्या अर्थाने ही खूप मोठी आपण अचीवमेंट म्हणू शकतो. इथे एक छान कमेंट आलाय, दादा नॅचरल बोलण्याची हातोटी अनुभवातून येते, नाही वक्तृत्वाने, तुझ्या अनुभवातून तू बोलते. अगदी खरंय, आतापर्यंत आलेले जे कटू अनुभव आहेत आम्ही आयुष्यात तुमच्यासारखेच अनुभव घेतले, एवढाच फरक आहे की तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून घेताय किंवा पर्सनल आयुष्यात घेतलेले आहेत आणि आम्ही प्रॅक्टिकली अस्तित्व फाउंडेशन रन करताना घेतलेले आहेत. आम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर खर्च केला ते आम्हाला सोडून गेले, पण आम्ही ज्यांच्यासाठी काहीच केलं नाही ते आमच्या बरोबर स्ट्रॉंगली उभे राहिले, हे आमच्या सोबत रियालिटीनं घडलेलं आहे. कारण आमच्या बाबतीत आम्ही 1-1 लाख रुपये ज्यांच्यावर खर्च केला होता आमची फाउंडेशन रन करताना, त्यांनी बाजूला जाऊन स्वतःच्या फाउंडेशन ओपन केल्या कारण त्यांना स्वतःला मोठं व्हायचं होतं. आणि ज्यांना आम्ही काहीच नाही दिलं ते आज सुद्धा गेले 5 वर्ष अस्तित्व फाउंडेशनचा हिस्सा आहे. आज सुद्धा अस्तित्व फाउंडेशनचा शिवप्रेरणा गौरव पुरस्कार सोहळा दरवर्षी होतो. आणि काही लोकांना आम्ही गोष्टी सांगितल्या होत्या, काही लोकांना आम्ही, हा प्रचंड मानाचा पुरस्कार सोहळा असतो दरवर्षी. यावर्षी या सोहळ्याला भानुप्रताप बर्गेसर आले होते, जे ATSचे हेड होते, ज्यांच्या नावावर 13 एन्काउंटर आहेत महाराष्ट्रातले. आणि मुंबई जो शूटआउट ऍट लोखंडवाला हा पिक्चर त्यांच्यावर आधारित आहे. अशी व्यक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन मावळ्यांची वण यांच्या हस्ते आपला पुरस्कार वितरण सोहळा झाला. म्हणजे
अशा लोकांच्या हस्ते आपण समाजातल्या अशा लोकांना गौरवित करतो जी लोक प्रसिद्धीपासून लांब आहेत, ज्या लोकांना काही माहिती नाहीये किंवा ज्या लोकांना काही लोकांपर्यंत पोहोचता येत नाहीये काही माध्यमातून. तुम्ही आज खूप छान काम करताय, तुमच्या सख्यांना लोकांपर्यंत पोहोचवताय. कारण मी काल तो एक मेसेज टाकला होता सुग्रंताईना की तुमचं लाईव्ह असेल त्या लाईव्हला मी तुमच्यासाठी येतो, डायरेक्टली तुम्ही मला सांगा कधीही कुठेही तुमच्यासाठी मी येत असतो. त्यावर मला एक मेसेज आला, तुमचं प्रमोशन करायचं असेल तर प्रमोशनसाठी 50 ते 60 मिनिटाचा व्हिडिओ असला पाहिजे. मी एक विचार केला मनात, म्हणजे इथं हाय जरी माणसानं टाकला तरी त्याचाच फायदा आहे, इथं जरी एखाद्यानं हॅलो हो, टाकला तरी त्याचाच फायदा आहे. म्हणजे हे फार कमी ठिकाणी ऑटोमॅटिक इथं की हाय टाकल्यानंतर डायरेक्टली तुमचं प्रमोशन, तुमची प्रसिद्धी. ताई तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अनेक ठिकाणी अनेक लोक प्रसिद्धीसाठी पुढे येतात, तुम्ही लोकांना प्रसिद्ध करण्यासाठी पुढे होते. आणि एक तुमच्या आयुष्यात मी सांगतो, कारण तुमचं पर्सनल आयुष्य मला माहिती आहे आणि वैयक्तिक तुम्ही आयुष्यात काय आहात हे माहिती आहे, त्यामुळे एक सांगतो, तुम्ही ऑलरेडी सिद्ध आहात त्यामुळे तुम्हाला प्रसिद्ध व्हायची काळी इतकी सुद्धा गरज नाही, हे सगळ्यांना माहिती आहे जेवढी लोक तुम्हाला ओळखतात. त्यामुळे प्रसिद्धीच्या भुकेत आंधळ होण्यापेक्षा जे ऑलरेडी सिद्ध झालेले आहेत, जे आयुष्यात अनेक ठिकाणाहून अनेक गोष्टी ऑलरेडी त्यांनी कमवलेल्या आहेत, ऐश्वर्य काय असतं आणि मनाचे विचार काय असतात हे दोन्ही तुम्ही एकाच वेळेला अनुभवलेले आहे. त्यामुळे प्रसिद्धीची भूक त्यांना असते ज्यांच्याकडे एकतर ऐश्वर्याची कमी असते किंवा एकतर विचारांची कमी असते. ज्याच्याकडे दोन्ही असतं त्याला प्रसिद्धीची गरज नसते, कारण तो दोन्ही सिद्धींवर सिद्ध झालेला असतो. त्यामुळे तुम्हाला ती गरज नसल्यामुळं तुम्ही ठाम आहात, आणि ज्यांना ती गरज आहे त्यांच्या भूमिका सारख्या बदलत असतात, एकदा डावीकडे एकदा उजवीकडे एकदा मध्येच तरंगत असतात. त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि हे खाली कोणीतरी टाकले, एक क्षणभर विश्रांती, खरंच खूप ग्रेट लाईव्ह झाली आजची. मी महाराष्ट्रातला एकमेव व्याख्याता आहे जो 1.5 तासाच्या भाषणामध्ये एकदाही पाण्याचा थेंब पित नाही, 950 व्याख्यानांपर्यंत आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणजे ते आतलं बळ आहे, ते आतून कुठेतरी येतं. एकदा मला एक किस्सा सांगायला आवडेल, मला 102 ताप होता आणि 102 तापामध्ये मला व्याख्यान करायचं होतं. मी पॅरासिटामोल जी गोळी भेटते आपल्याकडे ती गोळी घेतली होती आणि अंगावर शाल पांघरून व्याख्यान देत होतो, अर्धा तास पूर्ण झाला मला घामच आला. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगता सांगता ती एनर्जी मनात कुठून तरी येते, आणि ती एनर्जी आल्यानंतर ताप काय, तुमचं कुठलंही दुखणं लांब जातं. म्हणून प्रत्येक सख्यानं आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे ना, तर स्वतःचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज ठेवा. तुम्ही कधीच आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही, बिकॉज एव्हरीथिंग इज पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. आणि ताईसाठी एवढंच हे माझं आत्ताचं संपवताना की सब्र कर बंदे, मुसीबत के दिन गुजर जाएंगे, जो आज तुझे देख के हंसते हैं ना वो कल तुझे देखते ही रह जाएंगे. त्याग दे सब ख्वाहिशें कुछ अलग करने के लिए, क्योंकि शिवबा ने खोया था बहुत कुछ छत्रपति शिवाजी महाराज बनने के लिए. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, तुमचा ट्रॅक अगदी बरोबर आहे, तुमची झोपडी जाळण्याचे कावे अनेक लोकांनी केले पण तुमची झोपडी जळू शकेल अशी आग ज्वलंत निर्माण व्हायची आहे आणि ती होणार नाही हा विश्वास सुद्धा प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळं ही गोष्ट अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे की माधुरी सखी मंचचं अस्तित्व कोणीही मिटवू शकत नाही, कारण ज्याचं जळतं त्याला कळतं आणि ज्याच्या आयुष्यातनं जे जातं त्याला किंमत असते. प्रत्येकानं स्वतःच्या आयुष्यातनं काहीतरी गमावलेलं आहे म्हणून आपल्या सगळ्यांना किंमत आहे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीची. मला परवाच्या लाईव्हवर मला वाटतं त्या स्नेहल ताई आल्या होत्या, डॉक्टर स्नेहल गवळी, आरोग्याविषयी ते पण तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. मला एक आनंदाची गोष्ट ही वाटते की एक सुंदर वाक्य आहे आपल्या मराठी भाषेमध्ये, आपली लोक त्यांना समजावं जी लोक आपल्या मनाचा विचार करतात, आपली लोक त्यांना समजावं जी लोक आपल्या भावनांचा विचार करतात, आणि आपली लोक त्यांना समजावं जी लोक सातत्याने आपल्यासाठी काहीतरी करत राहतात. खऱ्या अर्थानं अनेक लोक आहेत ना, आमची संस्कृतीच आहे माधुरीताई, आमच्या बाबतीत थोडा प्रॉब्लेम होतो. आता मगाशी कोणीतरी कमेंट एक टाकली होती की स्मिता सातपुतेंच्या लाईव्हवर तुम्ही असायचा, म्हणजे आता ही गोष्ट मी तुम्ही बोल मदत केली स्मिताला. सगळ्यांना माहिती आहे ती गोष्ट, म्हणजे आपली पण ओळख बहुतेक तिथूनच झाली की स्मिता तुमची सातपुते आपल्या दोघांमधला कॉमन दुवा. त्याच्या मागे कारण हे होतं की आमचा प्रॉब्लेमच हा होतो. काही काही वेळेला मी तुम्हाला एक वाक्य बोललो, त्या वेळेपासून आम्ही थोडे सतर्क झालो की मदत कोणाला कळायची ही आपल्याला काही वेळा कळत नाही, कळत नाही म्हणण्यापेक्षा काही वेळा आपल्याला दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं अशी सुंदर वाक्य आहे. तसंच काही बाबतीत होतं,
आपल्याला वाटतं की एखादी स्त्री अबला आहे, आपल्याला वाटतं की एखाद्या स्त्रीवर खरंच अन्याय झालेला आहे, आपल्याला वाटतं की एखाद्या स्त्रीचं पोरगं लहान आहे, लेकरू लहान आहे, त्या लेकराला शिक्षणात मदत व्हावी, त्या बाईला सक्षमीकरणात मदत व्हावी, म्हणून आपण चांगल्या हेतूनं जे करतो ते जर वाईट वळणाला जात असेल तर त्यात चूक आपली सुद्धा असते आणि समोरच्याची सुद्धा असते. आपली ह्यासाठी कारण आपण क्रॉस चेक करत नाही, आणि समोरच्याची ह्यासाठी कारण ती व्यक्ती आपली दिशाभूल करते. त्यामुळे इथे दोन्ही गोष्टींची चूक असते. त्याच्यामुळे त्या गोष्टीतनं आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या. आणि आमची संस्कृतीच अशी आहे की आम्ही प्रत्येक व्यक्तीचं वेलकम करतो, प्रत्येक व्यक्तीचं स्वागत करतो, कारण आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं स्वागत करायची आपली भारतीय संस्कृती आहे. त्याच्यामुळं आजच्या घडीला आज आपण पुढे जाताना आज सुद्धा आमच्याकडे अशी कोणती माधुरी सखी मंचच्या माध्यमातून सुद्धा महिला आली किंवा सखी आली किंवा आज सुद्धा आमच्या माध्यमातून कोणाला काही करायचंय किंवा कोणाला आयुष्यात पुढे जायचंय, आज मी इथून सांगतो अस्तित्व फाउंडेशनची महाराष्ट्राची टीम असेल किंवा मी इंडिव्हिज्युअल असेल किंवा आमची टीम असेल, ही माधुरी सखी मंच सोबत कायदेशीररित्या, सामाजिकरित्या, मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या एकत्र आहे. त्यामागे कारण आहे, काम एक आहे, प्रकार वेगळे आहेत. आमचं काम अनाथ मुलांसाठी चालतं, तुमचं काम महिलांसाठी चालतं, पण अनाथ मुलं त्या महिलांचीच आहेत आणि महिला सुद्धा त्या अनाथ मुलांच्याच आया आहेत, असं कुठंतरी आपलं ते कोऑर्डिनेशन आहे. आणि त्यामुळं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या काव्य पंक्तींचा आलेख घेऊन कुठंतरी आपल्याला एकमेकांना सहकार्य करत पुढत जायचंय, ज्या माध्यमातनं आपलं नाही तर ज्यांना गरज आहे त्यांचं पोट भरेल. हे शब्द मी जाणून बुजून यासाठी वापरतोय, आपलं पोट भरून काहीच घडत नाही. आपण वेगळ्या कॅटेगरीची माणसं आहोत, लोकांचं पोट भरण्यासाठी काम करणार, त्याच्यामुळे आपण तो प्रयत्न करूया. बाकी ज्यांना जसं वाटायचंय, ज्यांना जसं वागायचंय तसं त्यांना करू द्या. हल्ली वेगवेगळ्या प्रवृत्ती जन्माला येतील किंवा वेगवेगळ्या मानसिकता जन्माला येतील, मानसिकतांना मानसिक त्रास आहे असं समजून जायचं आणि वेगळ्या पद्धतीनं समजून जायचं. इथे एक कमेंट आलंय, दादा खूप छान फॉलो करत आहात सखी मंचला. ताई तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, आपण फॉलो कोणाला करतो हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आपल्या फॉलो लिस्ट मध्ये जर खरी माणसं असतील तर आपल्या खरेपणाला अर्थ आहे, आणि जर आपल्या फॉलो लिस्ट मध्ये खोटी माणसं असतील तर त्या खोटेपणाला अर्थ आहे. मी ताई तुम्हाला एक गोष्ट त्यांनी आता कमेंट केली होती, परवाच्या दिवशीच, मला फॉलोअर्स तुमचे किती आहेत यापेक्षा तुम्हाला फॉलो कोण करतं हे जास्त महत्वाचं असतं. परवाच मला डॉक्टर अजिंक्य डीवाय पाटलांनी फॉलो केलं, जे डीवाय पाटील युनिव्हर्सिटीचे चेअरमन आहे, डीवाय पाटलांचे चिरंजीव आहे. म्हणजे माझ्यासाठी हे महत्वाचं आहे, मला 50,000 लोक फॉलो करतात, त्या 50,000 लोकांना पूर्ण उरणार आहेत की एक अजिंक्य डीवाय पाटील मला फॉलो करतात. म्हणजे महत्वाची गोष्ट ही आहे आपल्याला कोण फॉलो करतं. आणि माधुरी सखी मंचचं काम असं आहे की माझं तर सगळ्यांना आव्हान आहे की फॉलो करावं, जेणेकरून आपल्याला कुठेतरी जेव्हा आपले प्रश्न असतील, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात डाऊनफॉल येत असतो, त्या डाऊनफॉलवर कुठंतरी मात करण्यासाठी माधुरी सखी मंचची मदत होऊ शकते किंवा माधुरी सखी मंचच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीनं पुढे जाता येऊ शकते. त्यामुळे आम्ही तर फॉलो करणारच आहोत, बाकी सखी मंच तर फॉलो करतोच आहे, अजून सख्यांनी सुद्धा जॉईन व्हावं, प्रत्येक ठिकाणी अशीच माधुरी सखी मंचची माधुरीताई उभी राहावी आणि महिलांना एकत्र घेऊन माधुरी सखी मंच सारखं काम, एक आपण म्हणतो वेगळ्या लेवलला किंवा वेगळ्या उंचीला जाऊन पोहोचावं. कारण उद्योजकता, महिला सक्षमीकरण आणि महिला संघटन या त्रिसूत्रीवर काम करतायत माधुरी ताई असतील किंवा इतर ताई असतील, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जिथं जुळून येतात तेव्हा कोणतीही प्रवृत्ती अशा गोष्टी रोखू शकत नाही. कारण काय आहे, साध्या वाक्यात सांगायचं एवढं बोलण्यापेक्षा माधुरी सखी मंच म्हणजे पाणी आहे आणि बाकीचे जे विरोधक आहेत ती दगड आहेत. पाणी आपली वाट आपोआप त्या दगडांमधून निर्माण करतं आणि इतक्या तेजानं करतं की एक दिवस तो दगड सुद्धा ढिसूळ व्हायला लागतो. एक साधीशी गोष्ट बघा, अनेक लोकांच्या घरी म्युन्सिपॅलिटीचं पाणी येत असेल आणि सामूहिक नळ असेल, त्या नळाच्या खालची जी फरशी असते तिथे एक छोटासा खड्डा पडलेला असतो, जे वरणं पाणी टपकत असतं टपकत असतं टपकत असतं त्यांना तो खड्डा पडलेला असतो. भले माधुरी सखी मंचचा खड्डा पडायला एक वर्ष लागेल, पण तो खड्डा पाण्यानं पडेल, दगड मारून नाही, चाकू उपसून नाही. त्यामुळे आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, तुम्ही आलात तर आमच्या शिंगावर घेण्याची क्षमता आहे. हे परत त्या निमित्तानं महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे माधुरी पाटीलच्या गाडीत दांडा असतो अजूनही. वैसा देश वैसा भेस, अशी थोडक्यात माधुरी ताईंची किंवा सखी मंचची वाटचाल चालू आहे आणि तीच महत्व. त्याच्यामुळे जे झालं
ते आपल्याला कुठेतरी मागत सोडून पुढे जायचंय आणि त्या पद्धतीनंच आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. नाही, आणि अभिमानाची गोष्ट हीच आहे की ज्या व्यक्तीला डीवाय पाटील सॉरी अजित काय नाव होतं त्यांचं विसरले, ठीक आहे, डीवाय ते फॉलो, हा तर ते मला फॉलो म्हणजे ते आपल्याला फॉलो करतात, आपल्याला मला पण नाही म्हणणार. माधुरी सखी मंच ही कॉन्सेप्ट आहे, काय माधुरी खूप येतील जातील पण हा जो मंच आहे हा तसाच राहणार आहे. तर हा आमच्यासाठी, हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचं चॅनल जरी छोटं असेल पण आमच्या चॅनलवर मिलियन फॉलोअर्स असणारे लोक गप्पा गोष्टीला येतात, इंटरव्ह्यू साठी येतात किंवा त्यांचे काही विचार असतील ते शेअर करायला, तर हा सुद्धा आमचा एक एक अचीवमेंटच आहे की आमच्यापेक्षा 100 पट मोठा अकाउंट असलेले लोक आमच्याकडे येतात. काही जण स्वतःहून सांगतात की अरे माधुरी कधी आम्हाला पण बोलो गप्पा मारायला, आम्ही पण येऊ तुझ्या मंचात. तर हे सुद्धा आमच्यासाठी एक, आमच्यासाठी हीच ही सगळ्या गोष्टी, हा छोट्या अचीवमेंट आहे छोट्या का? गोष्टी आहेत. हाँ, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी पण आमची ओळख आहे की नाही हे जेन्युन आहे, हे जे काम करतात हे खरंच जेन्युन आहे. तुम्हाला सांगते दादा, म्हणजे तुम्हाला तो किस्सा माहितच असेल, एक रेप विक्टीम होती जिच्या सासऱ्याने तिच्यावर रेप केला होता, त्या महिलेला आपण 48 तासामध्ये 83,000 रुपये जमा करून दिले होते. हे ऐतिहासिक आहे तसं म्हणायला गेलं की लाईव्ह ब्रॉडकास्ट चालू होतं, अपील आम्ही करत होतो, आम्ही फक्त सांगत होतो की अशी अशी घटना घडलेली आहे, तिची सर्जरी करणं जरुरी आहे, तिच्या जीवाला धोका आहे कारण इन्फेक्शन तिच्या मेंदूपर्यंत पोहोचतंय, तिचा जीव जाऊ शकतो. मात्र लाईव्ह चालू असतानाच 42,000 आले, लाईव्ह चालू असताना 1 तासाची 1.5 तासाची आपली लाईव्ह असते, 42,000 आले. आणि पुढच्या 2 48 72 तासांमध्ये 83,000 झाले. आणि आपण योजनेअंतर्गत पण तिला मदत करून जवळजवळ 75,000 रुपये त्यातून उभे केले, मुख्यमंत्री निधीमधून. अशा पद्धतीने तिची सर्जरी झालेली आहे. दुसरं उदाहरण सगळ्यांनी पाहिलं होतं की विजया बारामतीकरला जेव्हा गच्ची प्रकरणामध्ये मारहाण झाली होती, तिला चपलेचा हार घालण्यात आला होता, तेव्हा प्रखरतेने सगळ्यात पहिला विरोध माधुरी पाटील आणि माधुरी सखी मंचने केला होता आणि तिच्यासाठी आम्ही लढलो. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तिच्या सोबत आम्ही गेलो, केस दर्ज केली, तिला न्याय मिळण्यासाठी आम्ही तिथे झटलो. आणि तेव्हा आम्ही हा विचार नाही केला कारण विजया बारामतीकरचं रिएक्शन चॅनल होतं आणि तिने माधुरी सखी मंचवर पण निगेटिव्ह रिएक्शन दिलेल्या होत्या. काही गोष्टीला तिला माधुरी सखी मंच पटत नव्हत्या म्हणून तिने निगेटिव्ह रिएक्शन दिल्या होत्या. पण त्यावेळेस तो विचार आम्ही नाही केला की हिने आपल्यावर पण कधीतरी ताशेरे ओढलेले, एक महिला म्हणून एक सखी म्हणून आपण तिच्याकडे बघितलं आणि आज आपण तिच्यासोबत आजही वचनबद्ध आहोत की जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही, जोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही विजया बारामतीकर सोबत आहोत. तर आम्ही सखी म्हणजे जेव्हा फॉर्म केला होता तेव्हा आमचा जो उद्देश होता, जी आमची कॉन्सेप्ट होती, जे आमचं त्यावेळेसचं जे मिशन आणि विजन होतं ते आजही आमचं तसंच आहे आणि ते असंच आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. आणि तुम्ही आमच्या सोबत आहात तर मग आम्हाला कशाचीच भीती नाहीये, कारण तुमच्यासारखा शिवभक्त, तुमच्यासारखा मावळा जर आमच्या पाठीशी आहे तर आमच्या सख्यांना कोणापासूनच घाबरायची काहीच गरज नाहीये. खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि एवढा वेळ आमच्यासाठी दिलात, तसं मला वाटतं खूप सारं बोलता बोलावं आपण. मला वाटतं नवीन जनरेशन साठी तुम्ही जे रोजगाराच्या पण जे योजना किंवा त्याच्यासाठी पण खूप काम करत आहात, तुमची फाउंडेशन बरंच काम करत आहे, त्याच्याविषयी पण आपल्याला बोलायला आवडेल. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे दुसरे प्रोजेक्ट्स आहेत जे तुम्ही म्हणत आहात की बरेचसे तुम्ही स्वराज नावाने जे प्रोजेक्ट सुरू केलेले, त्याच्याविषयी पण आपल्याला माहिती यायला आवडेल. पण आपण त्याच्यासाठी एक वेगळं सेशन ठेवूया जेणेकरून आपल्याला त्या रिलेटेड प्रश्न घेता येतील. आज आपण जी मुलाखत घेतली की आज जे गप्पा गोष्टी मारल्या त्या फक्त एक शुभम दादाची ओळख, शुभम दादाला सगळे ओळखतात, पण आज एक केवढी मोठी हस्ती आमच्यासोबत जोडली आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. दादा तर दादा तुमच्याकडे वेळ तर असेल तर तुमच्याकडे वेळ असेल तर आपण ते प्रश्न आता घ्यायचे का, कारण खूप जणांना त्याच्याविषयी पण माहिती हवी होती. कशाबद्दल? जे रोजगार योजना किंवा तुमचे जे बाकीचे जे प्रोजेक्ट आता तुम्ही हातात घेत आहात. बेसिकली सांगतो तुम्हाला, एक साध्याच्या गोष्टीत सांगतो हे ऍक्च्युअली आहे काय. आपण टोटली 3 कॅटेगरीज मध्ये काम करतो. पहिली कॅटेगरी ही आहे प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, दुसरी कॅटेगरी ही आहे बोलता आल्यानंतर विकता आलं पाहिजे, आणि तिसरी कॅटेगरी ही आहे विकल्यानंतर ते समोरच्यापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. या 3 गोष्टीवर आपलं निर्भर आहे. यासाठी आपण 3 कोर्स ऑनलाईन केले आहेत जे ऑनलाईन पद्धतीचे आहेत. आता हे ऑनलाईन का, ओके. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ऑनलाईन का. मी पुण्यामध्ये राहतो, नाशिक मधनं जर माझ्याकडे एखादा मुलगा येत असेल किंवा विद्यार्थी येत असेल तर नाशिक मधनं त्याला पुण्याला यायला शक्य नाही, अगर मला पुण्यामधनं नाशिकला जायला शक्य नाही. मग सगळ्यात चांगला व्ह्यू असतो व्हर्च्युअली या सगळ्या गोष्टी क्लिअर आउट करणं. बरं, आम्ही महाराष्ट्रातली अशी एकमेव अकॅडमी आहोत जी काही त्याच्यात बेनिफिशियल गोष्टी देते. आज आपण एक साधा सा डिझाईन केलाय, तुम्हाला बेसिकली सांगतो, स्वराज्य अकादमी. अनेक लोकांना बोलता येतं पण मांडता येत नाही, किंवा आम्ही इथं बोलतो इथं बोलल्यानंतर स्टेजवर गेल्याने समोर 1,000 लोक बघितली की भीती वाटते, जे माझं माझ्या बरोबर. महाविद्यालयीन किंवा विद्यालयीन काळात होत होतं.
म्हणजे अशा पद्धतीची लोक आहेत किंवा युवक युवती आहेत. मग त्यांना बोलता येत नाही, त्यांना व्यक्त होता येत नाही, त्यांना काही सांगता येत नाही. एवढंच नाही, त्यांना एखादं युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल किंवा युट्यूब चॅनल तर सोडून द्या, त्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर तो बिझनेस सुद्धा प्रेझेंट करता येत नाही. मग हे सगळं करता येत नसल्यामुळं, फक्त मला बोलता येत नाही ह्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. आणि एक साधं सं रूल बरोबर आहे, जो बोलतो तो विकला जातो, ज्याला बोलता येत नाही तो विकला जात नाही. त्याच्यामुळं आम्ही कोर्स डिझाईन केलाय ज्या कोर्सची किंमत मार्केटमध्ये आहे 5,000 रुपये, पण अस्तित्व फाउंडेशननं तो फक्त ठेवला 999 रुपयामध्ये. आता या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार काय, तर या कोर्समध्ये 7 दिवस 1 तासाचं सेमिनार ऑनलाईन झूमच्या माध्यमातून होणार. त्यानंतर पुढची 15 मिनिटं तुमचे प्रश्न आम्ही विचारात घेणार आणि आम्ही किंवा तुम्ही एकमेकांशी बोलू शकतो. आणि 7 दिवसानंतर तुम्हाला आमची स्वराज्य अकॅडमी सर्टिफिकेट देणार. त्या सर्टिफिकेटला किंमत नाहीये, पण आमची गॅरंटी आहे 7 दिवस तुम्ही आमच्या सोबत बोलता बोलता शिकून जाणार बोलायचं कसं. आणि त्या 7 दिवसानंतर काय, तर आयुष्यभर जितकी वर्ष तुम्ही जगाल तितकी वर्ष शुभम चव्हाण तुमच्यासाठी 24/7 तुमचे कॉल उचलायला हजर असणार. म्हणजे आम्ही हे करतोय, 999 रुपये हा आमचा उद्देश नाहीये. आमचा उद्देश आहे, आज जर तुम्ही आमच्याशी जुडले गेले तर तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्याशी बोललं पाहिजे. तुमच्या आयुष्यात जर काही कठीण काळ येत असेल, आम्ही तुमच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. तुमचे प्रश्न असतील, आम्ही त्यांना उत्तरं दिली पाहिजेत. आता हे 999 कशासाठी, आम्ही आमची उपजीविका करण्यासाठी आमचे उद्योगधंदे चालवत आहोत, त्यामुळे त्या पैशातून आम्हाला आमचं घर सुद्धा चालवायचं नाहीये. पहिला मुद्दा, अस्तित्व बरोबर फाउंडेशनच्या माध्यमातून जी मुलांना मदत होते किंवा मुलांच्या माध्यमातून जे इतर लोकांना सामाजिक सेवा आपण जी करतोय किंवा आपले जे समाज उपयोगी उपक्रम आहे, ह्याला हातभार म्हणून आपण 999 रुपये हे दानमूल्य घेतो. आणि हे दानमूल्य 7 दिवसासाठी नाही, अखंड वर्षाच्या तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी आहे. दुसरा कोर्स जो आपला आहे तो म्हणजे बिझनेस मार्गदर्शन. आता हे काय आहे, कोरोना नंतर सगळ्यांचेच बिझनेस स्लो व्हायला लागले, अनेक लोकांना व्यवसायात खूप वाईट दिवस यायला लागले. अगदी जो खूप श्रीमंत होता तो गरीब व्हायला लागला, त्याच्याकडचा पैसा जायला लागला. आपल्या मुलांना एक बरोबर गोष्ट नाही ती म्हणजे मार्केटिंग. आपल्या लोकांना वाटतं की फॉलोअर्स वाढवणं म्हणजे मार्केटिंग, तसं अजिबात नाहीये. बिझनेसचं मार्केटिंग कम्प्लीट वेगळं आहे, त्याच्यामुळे ते कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी हा कोर्स आपण डिझाईन केला. ज्या कोर्सची बाजारात किंमत आहे 15,000 रुपये, तो कोर्स आपण दिला 1,500 रुपयात. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण डायरेक्टली 1-1 शून्यच करतोय प्रत्येक कोर्स मधले. 1,500 रुपये का, कारण आज प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक व्यक्तीसाठी 1,500 रुपये ही खूप मोठी गोष्ट नाहीये. आज महिना 2 महिन्याचा आपला खर्च निघतो 1,500 रुपये फक्त खाण्याचा. त्याच्यामुळे ते बरोबर 1,500 रुपये तुम्ही तुमच्या चांगल्या गोष्टींसाठी लावावे, हा या मागचा उद्देश. आणि आपण जो तिसरा कोर्स डेव्हलप केला तो म्हणजे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पण हा तिसरा कोर्स आपण या दोन्ही कोर्स मध्ये इनबिल्ट केला, आणि 999 रुपयामध्ये तुम्हाला बोलता येतं, तुम्हाला व्यक्त होता येतं, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करता येते. आणि आमची गॅरंटी, तुम्ही 7 दिवसात स्ट्रॉंगली तुमचं मत मांडू शकता, तुम्ही कोणाला घाबरणार नाही. आणि 1,499 च्या कोर्स मध्ये बिझनेसच्या सुद्धा आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स इंटरनल केला. म्हणजे तुम्हाला कशासाठीच वेगळे पैसे द्यायचे नाहीये किंवा काही वेगळं नाहीये, बरं बिझनेसचं. तुमचा बिझनेस चालू केल्यापासून, आता बिझनेस हे खूप महत्वाचं आहे, इथे अनेक लोक बिझनेस करत असतील, तुमचा बिझनेस चालू झाल्यापासून तुम्ही आज आमच्याकडे कोर्सला ऍडमिशन घेतली, तुम्ही 1,499 रुपयाचा कोर्स आमच्याकडे घेतला, तो कोर्स घेतल्यानंतर 7 दिवस आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केलं, 8व्या दिवशी तुम्हाला वाटलं आपला बिझनेस करायचा आहे, पण बिझनेस करायचं आता सगळं करू कसं, तुम्ही आमच्या ऑफिसला येऊ शकता, आमच्या समोर 2 तास बसू शकता, तुमच्या सगळ्या बिझनेसचं मॉडेल सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो फ्रीली. हा याच्यासाठी 1 रुपया सुद्धा नाही, फ्रीली आम्ही तुम्हाला सांगतो. तुमच्या बिझनेसच्या उद्घाटनापासून तुमचा बिझनेस चालेपर्यंत ते तुमचा बिझनेस नफ्यामध्ये येईपर्यंत आमच्याकडून तुम्हाला फ्री मार्गदर्शन. आत्ता यामध्ये माझी अनेक मुलं आहेत जी मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बिझनेस ग्रोथ करतायत. आता मगाशी इथे एक कमेंट आली होती, जोश टॉक, त्या जोश टॉकचे जे मागचे डिझाईन करतं ते माझं स्टुडंट आहे. म्हणजे तो आमच्याकडे तयार झालेला आहे, बिझनेस मॉडेल आमच्याकडून घेतलेले आहेत. म्हणजे अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत अनेक लोकांच्या, अनेक जे डिझायनर्स आहेत, अनेक गोष्टी आहेत, हे सगळ्या गोष्टी आमच्याकडे रुल आउट होत आहेत किंवा चांगल्या पद्धतीने पुढे येत आहेत. याच्या मागे उद्देश एकच आहे की आपली मुलं पुढे जावी,
आपल्या मुलांचा कुठेतरी विकास व्हावा, आणि आपल्या मुलांकडून जे कोर्सच्या नावाखाली 5-5, 10-10, 15-15 हजार रुपये लुटले जातात ते कमी येऊन 1000 ते 1500 रुपयामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीनं कोर्स करता यावे आणि त्या पद्धतीनं त्यांना पुढे जाता यावं. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे आपलं जे मार्गदर्शन आहे हे मराठी, हिंदी आणि इंग्रजी तीनही भाषेत उपलब्ध आहे. एक प्रश्न आला होता मराठी, हिंदी, इंग्रजी. तिसरी गोष्ट, मुलींना किंवा स्त्रियांना किंवा पुरुषांना जॉब असतो किंवा घरची कामं असतात, त्यामुळं सपोज एक माधुरी सखी मंचामधली 10 लोकांची बॅच आहे तर त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक त्यांच्या वेळेनुसार वेळ ही सुद्धा आपल्याकडे एक चांगली गोष्ट आहे, जेणेकरून तुमच्या वेळेनुसार तुम्हाला शिकता आलं पाहिजे. मला शिकायचंय पण मला वेळ नाही भेटत, हे जे आपलं कारण असतं हे सुद्धा इथून बॅकफुटला जातं. त्यामुळे अशा गोष्टीतून ही एक आपली गोष्ट आहे. आणि रोजगार निर्मिती हा जो मुद्दा आहे, आम्ही बेसिकली मुलांना बिझनेस कोचिंग आणि लाईफ कोचिंग हे फ्रीलीच करतो. हा कोर्स यासाठी करायचा की तुम्ही आमच्याकडे काहीतरी केलं याचा एक पुरावा सर्टिफिकेटच्या रूपानं तुमच्याकडे राहावा, आणि हा पुरावा राहताना तुम्हाला यातून काहीतरी अशा ज्या पॉझिटिव्ह टिप्स आहेत, कसं असतं जे फुकट विकलं जातं त्याला काही किंमत नसते, हे आम्ही 2016 बोलत होतो. कारण लोकांना असं वाटतं की हे फ्रीच आहे म्हणजे, आता तुम्हाला कळलं असेल, फ्रीच आहे म्हणजे गेलेलं आहे, ते काही असं फार हे नाहीये. हल्ली कसं आहे, कोणत्या कॉलेजची फी जास्त ते कॉलेज चांगलं अशी एक मेंटॅलिटी. 5 लाखाची ऍडमिशन असेल तर ते चांगलं, 5 हजाराचं खराब अशी आपण मेंटॅलिटी केलेली आहे. त्यामुळे नाममात्र आकारण्यामागं कारण पण हेच, फुकट असलं तर लोकांना क्वालिटी खराब वाटते, आणि फुकट दिलं तर लोक कॉन्सन्ट्रेटली करत सुद्धा नाहीत. जर खिशातले 1000 रुपये गेले ना तर लोकांना वाटतं की आपला पैसा गेलाय, आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. जर लक्ष दिलं नाही तर परत आमच्याच नावानं बोंबललं जातं की स्वतः लक्ष द्यायचं नाही पण शिकवलं ह्यानी चांगलं नाही. त्याच्यामुळं नाम मात्र आकारण्यामागची कारण ही आहे, बाकी ह्याच्यामधनं कोणत्याही गोष्टी नाहीत. त्याचप्रमाणे बाकी ज्या गोष्टी आहेत म्हणजे इतर जे सामाजिक उपक्रम असतील, एखाद्याला काहीतरी करायचंय पण त्यात त्याला सपोर्ट पाहिजे, मग तो सपोर्ट विचारांचा असू शकतो किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा असू शकतो, तो सुद्धा आम्ही फ्रीली देत असतो. म्हणजे त्याच्यात आम्ही कोणतेही चार्जेस आकारत नाही. मुळात हे सगळे प्रकार हे चार्जेससाठी नाहीतच, हे सगळे प्रकार आपला मराठी तरुण उद्योजक बनला पाहिजे, आपल्या मराठी लोक वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे गेली पाहिजे. आणि जे सांगितलं जातं की मुंबई पुण्यामध्ये मराठी उद्योजकांपेक्षा बाहेरचे उद्योजक जास्त टिकतात, त्या पलीकडे जाऊन मराठी उद्योजक सुद्धा कुठेही कमी नाही, तो सुद्धा खूप काही काही करू शकतो, हे दाखवण्यासाठी केलेला हा सगळा खटाटोप आहे. कारण आज कुठूनही इन्कम क्रिएट होतं अशी कोणतीही गोष्ट नाही. एखादी स्त्री महिला घरच्या घरून स्वतःचं किचन स्टार्ट करू शकते आणि लोकांना डबे पोचवू शकते, लोकांपर्यंत तिचा बिझनेस मॉडेल पोचवू शकते. शार्क टँक नावाचा एक खूप सुंदर टीव्ही शो लागतो आणि शार्क टँक नावाच्या शो मध्ये एक पाटील काकी नावाचा फेमस ब्रँड आहे जो इंस्टाग्रामला कायम येत असतो, या मुंबईच्या आहेत पाटील काकी. यांनी स्वतःचा बिझनेस 5 हजारापासून सुरू केला, आज त्यांचा वर्षाचा टर्नओवर 5 कोटी रुपयाचा आहे 3 वर्षात. म्हणजे हे जे आहे अपग्रेशन हे आपली अशिक्षित महिला करू शकते जिच्याकडे शिक्षण सुद्धा नाहीये, जिच्याकडे काहीच नाहीये पण हातात चव आहे, हातात कला आहे, अशी महिला सुद्धा करू शकते. किंवा एखाद्याला शिवणकामाची आवड असते त्यातून सुद्धा ती करू शकते. असा कोणताच माणूस नाहीये की ज्याच्याकडे कलाच नाहीये. 14 विद्या 65 कला गणपतीनं दिलेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या अंगात काही ना काहीतरी आहे, ते काही ना काहीतरी शोधणं आणि त्यातून त्यांना मोटिवेट करणं हा एकमेव आपला उद्देश आहे. आणि या एकमेव उद्देशातनं हे सगळं सुरू झालेलं आहे. आणि हे सगळं सुरू होण्यामागची कारण हीच आहे की आपली मुलं आजच्या घडीला जी मागं पडतायत ती वाघाच्या झडपेनं पुढे गेली पाहिजेत, आणि छत्रपतींचा इतिहास पुन्हा एकदा महाराष्ट्रात रचला गेला पाहिजे. शेवटी आमची जर काय अजून माहिती तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही माधुरी सखी मंचचा चॅनेल आहे, माधुरी सखी मंचचा नंबर आहे, त्यावर तुम्ही संपर्क करून आमचा नंबर घेऊ शकता. आमचा नंबर तुम्हाला उद्या कम्युनिटीला, हां उद्या कम्युनिटीला आपण शुभम दादांची जी माहिती ती कम्युनिटीला टाकू. त्याच्या संदर्भात एक मी परत रिमाइंड करते सर्वांना की शुभम दादा आपण जसं स्टॉल लावून आपण बऱ्याच महिलांना मदत करत आहोत बिझनेस ग्रुप साठी, तसंच आपण एक कॉम्पिटिशन ठेवलेली आहे आणि 10 कॅटेगरीज आपण ठरवलेल्या आहे युट्यूबर्स मध्ये, ते पण नवीन युट्यूबर्स किंवा ज्यांचं चॅनल छोटं आहे, कंटेंट छान आहे, चॅनल छोटं आहे पण त्यांना हवं तसं प्रमोशन, हवं तसे व्ह्यूज मिळत नाही, ते लोकांपर्यंत पोहोचू इच्छितात किंवा त्यांचं पण चॅनलचं एवढं चांगलं सादरीकरण असतं पण प्रेक्षक त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा ते पोहोचत नाही फॉर सम रिझन्स, अशा लोकांचं आपण प्रमोशन करतो आणि त्याच्यासाठी आपण एक कॉम्पिटिशन पण ठेवली आहे.
जे विनर्स असतील त्यांना आपल्या मेळाव्यामध्ये चीफ गेस्ट यांच्या हस्ते एक प्रशस्ती पत्र आणि एक ट्रॉफी पण मिळणार आहे. तर आपण बरेचसे कॅटेगरीज त्याच्यात केलेले आहेत. तर पहिली कॅटेगरी होती किचन आणि कुकिंग चॅनल्सची, त्याच्यानंतर आता कॉमेडी चॅनल्सची, व्लॉगिंग चॅनल, सिंगिंग चॅनल, बेस्ट डान्सर, अशा पण वेगवेगळे कॅटेगरीज आपण पोल लावतो आणि पब्लिक जे सांगतं त्याच चॅनल्सची निवड करतो आणि त्याच चॅनल्स पैकी 5 टॉप चॅनल्सची निवड करून ते पोल मध्ये आपण वोटिंग साठी देत आहोत. तर बरेच जणांनी वोटिंग केलेलं आहे. ज्यांनी नसेल केलं त्यांनी प्लीज कम्युनिटी वर जा आणि वोटिंग करा. म्हणजे जो खरंच योग्य ती जे युट्यूबर आहे किंवा तो युट्यूबर आहे त्याला नक्की तिथे प्राधान्य दिलं जाईल आणि त्यालाच अवॉर्ड अवॉर्ड दिला जाईल. तर नक्की तुम्ही जाऊन तिथे वोट करा. जे मगाशी एक डिझर्विंग लोक आहे त्यांना वोट करा. फक्त माझी मैत्रीण आहे किंवा माझ्या सिटी मधलं हे चॅनल आहे म्हणून त्याला वोट करू नका. जी खरंच छान करत असेल आणि तिला खरंच पुढे जायची तिचा हक्क आहे अशाच व्यक्तीला वोट करा. जाता जाता एवढंच सांगतो की मगाशी एक प्रश्न होता, दादा फॉलो खूप चांगल्या पद्धतीने करतात MSM ला, त्याचं उत्तर आता माधुरीताईंनी दिलं. कॅटेगरी निवडण्यासाठी सुद्धा लोकशाही पद्धती माधुरी सखी म्हणजे मध्ये की पब्लिक ना वोट करायचंय, त्या वोट मधून ते निवडलं जाणार आहे. त्यामुळे जिथं लोकशाही असते ती संस्था किंवा ती संघटना खऱ्या अर्थानं पुढे जाते. जाता जाता माधुरी सखी मंचसाठी एक वाक्य सांगतो आणि एंडला 4 काव्य पंक्ती सांगतो. माधुरी सखी मंचसाठी हे कि माना कि सब आपके ऊपर जलने वाले शेर होंगे यूट्यूब के जंगल के, माना कि आपके ऊपर सब जलने वाले शेर होंगे यूट्यूब के जंगल के, लेकिन माधुरी पाटिल वागजी वो शिकारी है जो उनको उनके ही जंगल में जाके ठोक देगी. हे माधुरीताईं, दुसरं महत्वाचं माधुरीताईंच्या प्रवासाबद्दल कि झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शोक नहीं, अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालात हो की वाह भट्टी, जब जब भी मुझको झोंकोगे तब 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 कर सोना बनूंगा मैं, तुम कब तक मुझको रोकोगे. मैं क्या उस बात माटी है. वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम कब तक मुझको रोकोगे. खऱ्या अर्थानं माधुरी सखी म्हणजे मिटणार नाव नाही, त्याला कोणी फोडू शकत नाही. दगड माराल तर दगड फुटेल, पण कधीही माधुरी सखी मंच तुटणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं जाता जाता शेवटी एवढंच, या सगळ्या सख्यांसाठी गंगा की कसम जमुना की कसम, ये यूट्यूब की दुनिया बदलेगी. अगर होश में आप सब सखी मंच वालों का जोश रहा तो जालिम का जमाना भी बदलेगा. कुछ तुम बदलो, कुछ तुम बदले तो ये फसाना बदलेगा. आपण इथं मला बोलवलं, माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, याबद्दल माधुरी सखी मंचचे ऋण मी आभार मानणार नाही, कारण आभार मानले का संबंध संपतात. आम्हाला माधुरी मंचच्या ऋणात राहायचंय, त्यामुळे ऋण व्यक्त करतो, इथंच थांबतो. जाता जाता जय शिवराय, जय शंभूराजे, जय राजमाता जिजाऊ, जय अहिल्यादेवी. थँक्यू थँक्यू मनापासून. इतके आभार. म्हणजे तुमचा एक 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 शब्द म्हणजे हिरा, एक शब्द खणखणीत हिरा, चकाकणारा हिरा. तुमच्या त्या शब्दांचे जे काही बाण आहे ते बरोबर एकदम निशाण्यावर लागतात. सो थँक्यू थँक्यू सो मच. आज खऱ्या अर्थाने मावळ्याचं आम्हाला दर्शन झालं आणि आम्ही धन्य झालो असं म्हणायला खरंच हरकत नाही. शुभम दादा तुम्ही खरंच खूप छान आहात आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडनं खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा. तुम्हाला नेहमी नेहमी यश मिळो आणि तुम्ही यशच्या शिखरावर असंच चढत राहो आणि माधुरी सखी मंचचा साथ असाच तुमच्या सोबत राहील. तुम्ही आमच्या सोबत राहा आणि कार्यक्रमाला यायचं आहे, आग्रहाचं आमंत्रण आहे. तुम्ही आलात तर आमच्या कार्यक्रमाला खरंच एक नवीन नवीन एक दिशा पण मिळेल आणि खूप साऱ्या महिलांना अजून मार्गदर्शन मिळेल. खूप साऱ्या सख्यांना गरज आहे अशा एका सख्याची, अशा एका भावाची, अशा एका मावळ्याची. तर खूप खूप धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ, शिवराय, जय शंभूराजे. जय शंभूराजे. थँक्यू थँक्यू सो मच. कसा वाटला आजचा कार्यक्रम? मला तर खूप असं खूप खूप छान वाटलं. म्हणजे मला वाटतं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये दिस वॉज वन ऑफ द बेस्ट बेस्ट गेस्ट वी हॅड. गेस्ट पण नाही म्हणणार, कारण की हा शुभम दादा आमच्या सोबत खूप आधीपासून जोडलेला आहे आणि बऱ्याचदा आमचं आधी पण बोललं व्हायचं आणि ते नेहमीच आपल्या सोबत होते. पण आज योग जुळून आला आणि हा किती सुंदर योग होता. तर मला पण दिसतंय कॉमेंट्स मध्ये तुम्हा लोकांना पण खूप आवडलेला आहे आजचा हा कार्यक्रम किंवा आजचा हा गप्पा गोष्टीचा शो आपला. सो थँक्यू सो सो मच आणि असेच सोबत राहा.
आणि ऑफकोर्स सखी मंचच्या पहिल्या मेळाव्याची खूप छान जोरदार तयारी सुरू आहे. आणि एक मिनिट, तुम्हाला दाखवते, आपल्या आमंत्रण पत्रिका आलेल्या आहेत आणि आमंत्रण पत्रिका वाटायचं कामही सुरू केलं. एकच मिनिट, तुम्हाला दाखवते. आमंत्रण पत्रिका आलेल्या आहेत आणि आमंत्रण पत्रिका वाटपाचा कार्यक्रम पण सुरू झालेला आहे. आणि आता आपण अजून जास्त जोश मध्ये काम सुरू केलेलं आहे. तर खूप छान अशी पत्रिका, खूप छान डिझाईन आणि ह्या पत्रिका वाटपासाठी तयार आहे. सो येस, नाव नाव द रेस इज ऑन. सो आम्हाला खूप छान वाटतं हे काम करायला आणि खूप आपली टीम पण जी आहे नाशिकची, स्पेशली म्हणजे सगळीच टीम आपली जे ऑनलाईन काम करताय ते सुद्धा, म्हणजे ऑन ग्राउंड जे काम करताय ते सगळेच आम्ही खूप खूप उत्साहित आहोत तुम्हा सर्वांना भेटायला. तुम्ही पण उत्साहित आहात आम्हा सर्वांना भेटायला. आणि मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतंय की 283 म्हणत 283 फॉर्म्स आले आणि 283 फॉर्म्स व्हेरीफाय झाले. प्रत्येकाला कॉलिंग केलेला आहे, सुब्रणने प्रत्येकाचं कन्फर्मेशन घेतलेलं आहे आणि एवढे 283 लोक आउटसाइड नाशिक, नाशिकच्या बाहेरचे फॉर्म्स आहेत आणि अजूनही फॉर्म्स येत आहेत. मला वाटतं 20-30 फॉर्म्स उद्यापर्यंत जर आले तर आपल्याला क्लोज करावे लागेल आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन. आणि मग फक्त ऑफलाईन घेणार आहोत ते म्हणजे लोकल जे आहेत ते. एमपी आज कुठे? ओके. सो आज पण आपण आमंत्रण दिलेले आहेत आणि खूप सारे गेस्ट आणि खूप सारे इन्व्हायटीज यांना मी आमंत्रण दिले आणि सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केलेले आहेत. तर खूप छान छान गेस्ट आपल्याला लाभलेले आहेत, खूप छान कार्यक्रम होणार आहे. थोडंसं कार्यक्रमाचं तुम्हाला एक बेसिक आयडिया देऊन देते. नाशिक ढोल काल तुम्ही सगळा बघितला, ती तयारी जी जय्यत तयारी झालेली आहे. एक खूप छान कलाकार आहेत जे अहिराणीमध्ये कविता लिहितात आणि कॉमेडी शोज करतात अहिराणीमध्ये, तर ते येणार आहेत. त्यांच्यासोबत आपला एक लाईव्ह शो होणार आहे, खास अहिराणी गाण्यांचा कार्यक्रम आणि अहिराणी कविता गझल पण गातात ते. खूप छान कलाकार आहेत, बऱ्याचशा टीव्ही सिरियल्स मध्ये पण आलेले आहेत. तर येस, व्हेरी सून अजून एक छान गेस्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत जे आपल्या कार्यक्रमाचे सुद्धा गेस्ट आहेत. आणि डान्स परफॉर्मन्ससाठी खूप जणांचे हे आलेले आहेत माहिती की आम्हाला डान्स करायचा आहे वगैरे, तर त्यांनी पण सुगरणला त्यांचं जे काय आहे माहिती दिलेली आहे. आणि तुमचं जे काय डान्स असेल सॉन्ग असेल तेवढं रेकॉर्डिंग प्लीज सुगरणला पाठवा किंवा त्याचं लिंक असेल तर पाठवा, आम्ही ती डाउनलोड करून जे काही साऊंड ऑर्गनायझर्स असतील त्यांना आम्ही देऊन ठेवू. तर आपली तयारी व्यवस्थित चालू आहे आणि आम्हाला खूप 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 म्हणजे खूप काम आहेत आणि वेळ कमी आहे. तर जेवढं पॉसिबल असेल तेवढं आम्ही करत आहोत. आणि बाकीचे जे लोक आहेत जी ऑनलाईन काम करत आहेत त्यांना पण खूप थँक्यू, कारण की ह्या पण गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जसं टीम लीडर्स, उदाहरणार्थ टीम लीडर्स की त्या त्या शहरातल्या महिलांशी टच मध्ये राहणं, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करणं, त्यांचे फॉर्म्स, त्यांची माहिती सगळी गोळा करणं आणि त्याच्यानंतर पुढचं प्लॅनिंग करणं, हे सगळं सगळं महत्वाचं आहे आपल्यासाठी. आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच एक मोठा कार्यक्रम होणार आहे. परत एकदा सांगते, आपला कार्यक्रम हा फक्त एकच कार्यक्रम नाही, हा वार्षिक कार्यक्रम असणार आहे आणि दरवर्षी वेगवेगळ्या शहरामध्ये आपण हा कार्यक्रम घेणार आहोत. सखी मंच मेळाव्यासोबत आपण कॅन्सर अवेअरनेस पण ठेवलेला आहे आणि कॅन्सर रुग्णांना आपण मदत करणार आहोत, जो आपला वर्षभराचा कार्यक्रम असणार आहे. तो काही एका दिवसापुरती आपण फक्त मदत नाही करणार आहोत. जसे जसे आपल्याकडे पेशंट येतील आणि जसे जसे डोनेशन्स येतील तसे आपण त्यांना मदत करावं. मदत ही पूर्णपणे ट्रान्सपरंट असणार आहे, म्हणजे ही सांगायची गोष्टच नाही. ज्या हिशोबाने पैसे यायला लागलेले आहेत अकाउंटला, की फुल नाही फुलाची पाकळी ताई 500 रुपये देतो, मान आम्ही आम्ही अगदी आनंदाने घेतो, 500 सुद्धा 1000 सुद्धा, पण इतक्या मनापासून देत आहेत सख्या. आणि त्याचं पण आम्हाला खूप कौतुक आहे की तुम्हाला इतकं विश्वास आहे आमच्यावर. राहिली गोष्ट माधुरी सखी मंच ATG 12A नाही आहे आणि आपलं रजिस्टर्ड एनजीओ नाही आहे अजून. आपण वेगळ्या कॅटेगरीमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं, पण आपण पुढे जाऊन त्याला एनजीओ मध्ये रजिस्ट्रेशन करू, आपण आपलं जे काय ऑडिट फायलिंग ऑडिट वगैरे ते करून घेत जाऊ. पण सध्याच्या स्थितीला, कारण हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि खूप जणांना इन्कम टॅक्स बेनिफिट मिळावं किंवा मग पेशंट साठी मोठी रक्कम काही जण डोनेट करतात, जसं एका पेशंटचं केमोथेरपीचं पहिलंच जे आलेलं आहे रावण चॅनल कडून, म्हणजे इन्स्पेक्टर रावण कडून जे
पहिल्या एका महिलेसाठी केमोसेशन साठी त्यांनी स्पॉन्सरशिप दिली, तर त्यांना नक्की त्याचा फायदा मिळावा, योग्य त्या व्यक्तीपर्यंत ती मदत जावी आणि रुग्णांपर्यंत जावी म्हणून आपण ह्या युनिक ग्रुपच्या नावाने पेमेंट घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये त्याचा बेनिफिट घेता यावा. तर कोणाला काही शंका असेल तर निश्चित तुम्ही कॉमेंट मध्ये विचारत जा किंवा तुम्ही वरती सखी मंचा नंबर इथे फोन करा. स्टॉल साठी जे बुकिंग झाले, मला माझ्या हिशोबाने 6 का 7 स्टॉल्सचे बुकिंग ऑलरेडी झालेले, 20 स्टॉल्स तिथे सोय आहे, तर अजून मला वाटतं 14 स्टॉल्स अजून बाकी आहेत. तर ज्यांना ज्यांना स्टॉल्स लावायचे असतील तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जर नाशिक मधले असाल तर तुम्हाला सखी मंचच्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला स्टॉल्स विषयी माहिती घेता येईल. तुम्ही नाशिक बाहेरचे असाल आणि तुम्हाला जर स्टॉल लावायचा असेल तर तुम्ही आधीपासूनची सर्व तयारी करा आणि आम्हाला तिथे कॉन्टॅक्ट करून कोऑर्डिनेट करा, कारण की लांबून येणाऱ्या लोकांसाठी थोडी वेगळी सोय करावी लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते की काजल गवईला तिचं जे साबण आहे हिरकणी सोप, याचं तिला प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे, तर असेच प्रोडक्ट लॉन्चेस जर कोणाला करायचे असतील तर तुम्हाला तुम्हाला आधीच कॉन्टॅक्ट करून सगळं आधीची सगळी तयारी करून ठेवावी लागेल, जेणेकरून तुम्हाला आम्ही योग्य ते न्याय देऊ शकू तुमच्या प्रॉडक्टला. प्रॉडक्टचं मार्केटिंग असं असणार आहे की सखी मंचच्या चॅनलवर जे लाईव्ह ब्रॉडकास्ट होणार आहे कार्यक्रमाचं, त्या दिवशी सगळं प्रॉडक्टची माहिती आणि तुमचं जे काही चॅनल असेल त्याची माहिती तिथे झळकली जाईल टीव्ही स्क्रीनवर. तिथे दोन आपण एलईडी लावणार आहोत, त्याच्यानंतर जे बॅकड्रॉप आहे तिथे तुमचा लोगो असणार आहे, त्याच्यानंतर जिथे जिथे आपण ऍडव्हर्टाईज करणार आहोत म्हणजे पॅम्पलेट स्वरूपात असो किंवा रेडिओवरती ऍडव्हर्टाईजमेंट असो, तिथे तुमचं नाव झळकणार आहे. शिवाय आपली कम्युनिटीवर तुमचं प्रोडक्ट्सचे नाव दिले जाणार आहे, त्याच्यानंतर वेबसाईटवर पण ते नंतर नंतर कार्यक्रम झाल्यानंतर वेबसाईटवरती पण तुमचे प्रोडक्ट्स आणि बाकीची माहिती दिली जाणार आहे. आणि त्या दिवशी पण 12 ते 10 म्हणजे दुपारी 12 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही तुमचा स्टॉल म्हणजे प्रोडक्टचं तिथे मार्केटिंग करू शकता. साधारण 500 ते 600 महिला येणं अपेक्षित आहे, कारण 300 फॉर्म तर फक्त बाहेरूनच आता 283 म्हणजे जवळजवळ 300 फॉर्म आउटसाईड नाशिकचे झाले, त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी तिथे असणार आहे. बाकी कोणाला काही शंका असली तर नक्की कॉमेंट करा, प्रश्न विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नांचं नक्की निरसन करू. सो थँक्यू सो मच सर, मी कॉमेंट्स जास्त बघितले नाही. मी आणि मैत्रीण, ओके पोल संदर्भात असेल तर तिकडे जाऊन तुम्ही प्लीज वोटिंग करा, तुमच्या वोटिंगने खरंच खूप फरक पडू शकतो. आणि फक्त कोणी आपली मैत्रीण आहे किंवा आपल्या नेहमीची आपली फॉलोअर किंवा सबस्क्रायबर आहे म्हणून नाही, जी व्यक्ती जेन्युन आहे त्या व्यक्तीलाच नक्की वोट द्या. त्याच्या सगळ्याच जेन्युन आहे, पण त्यातल्या त्यातही जिच्यामध्ये खरंच टॅलेंट आहे किंवा ती मेहनत घेत असेल ते टॅलेंट ते चॅनल हे करण्यासाठी, तर त्या व्यक्तीलाच तुम्ही वोट द्या. ओके इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. चला या छान कॉमेंटनीच आज आपण आपल्या आजच्या ह्या लाईव्हची सांगता करूया. ओनली मधुमंते ताई, तुम्ही माझ्यावर रागावला आहात का? काल तुम्ही मला माझ्या कॉमेंट्सला, माझ्या व्हॉट्सअपला पाठवलेल्या गाण्याला इग्नोर किया, केलं, माफ करा, माझं काही चुकलं असेल तर आय एम सो सॉरी मधु, माझं एवढं खरंच लक्ष नाही. मी तुम्हाला सांगते कारण काल काय झालं, माझ्याकडे गेस्ट आहेत पाहुणे आलेले, त्यामुळे तुम्ही बघा इथे बसलेली. खूप जण म्हणे की हे फ्रेम तिरपी, फ्रेम तिरपी नाही आहे, फ्रेम सरळच आहे पण तो स्टँड थोडासा तिरपा आहे, तर हे पण मी क्लिअर करते, फ्रेम अगदी व्यवस्थित आहे. हां तर काय झालं, काल मधू मी फोन साईडला ठेवून दिला होता, मी कॉमेंट्स वाचत नव्हती, फोन साईडला होता आणि मी फक्त असंच झोपून आपलं गप्पा मारत होती, त्यामुळे कदाचित तुझ्या कॉमेंट्स दिसल्या नसतील. सो आय एम सो सॉरी, असं काही नाही आहे. ऑफकोर्स तुझं गाणं छानच होतं, आता वाजवू शकते मी, डोंट वरी. तुझं गाणं नाही वाजवणार असं कधी होणार आहे का मधू? मी रडणार आहे खूप, का ग लडकी भारती, काय झालं रडायला? माझा पोल काढून घेतला. नाही तुझा पोल काढला याच्यासाठी की तुम डान्सर कॅटेगरी वेगळी ठेवली मी, कारण कसं आहे मग अन्याय होतो ना सिंगिंग वाले, आणि मग तू तुझ्यावर अन्याय होतो असं मला वाटत होतं, कारण मग तुझं वोट दुसऱ्या कोणाला गेलं असतं किंवा दुसऱ्या कोणाचं वोट तुला आलं असतं तर तो अन्याय होता. ओके कुठे गेलं मधुचं गाणं? तर मधु असं अजिबात नाहीये की तुझी कॉमेंट मी खरंच वाचली नाही, माझ्या खरंच आणि खूप उशीर पण झाला होता ना, मला वाटतं 2-2.5 तास चाललेला आहे त्यामुळे खरंच लक्ष नाही माझं. तर चला आता आपण मधुचं छानसं गाणं ऐकूया. एवढे पोस्ट आले आता, कुठे गेलं गाणं, कुठे गेलं गाणं, सापडलं नाही सापडलं.
कुठल्या नंबरवर पाठवलं गेलं आहे? थांबा हेच एक मी बघते. सापडलं सापडलं. चला आता आपण एक छान गाणं ऐकूया जे काल राहून गेलं. सो थँक्यू सो मच मधू, आणि होप सो गाणं सर्वांना आवडलं. तर प्लीज प्लीज लाईक करा मधू, आणि अजिबात असं समजू नको की तुझं गाणं मी मुद्दामून काल वाजवलं नाही. माझं जेन्युअनली लक्षण होतं, नाही तर असं होणार नाही. कारण की बरेचसे उलट ब्लँक हे झाले होते मध्ये मध्ये, मला गाणं शोधायला वेळ लागत होता. त्यावेळेस मी तुझं गाणं नक्की प्ले केलं असतं. सो असं काही नाही, प्लीज डू नॉट मिसअंडरस्टँड. थँक्यू सो मच. आणि चला, डॉक्टर स्नेहल ची लाईव्ह चालू आहे, तुम्ही पण तिकडे येत आहे. तुम्ही पण सगळे तिकडे या, बघूया स्नेहल काय म्हणते. थँक्यू ऑल, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.